कार्यकर्त्यांना श्रद्धांजली देऊयात आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूयात. थँक्यू. आपण आता पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. तर आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विराजमान होण्याची विनंती करते. आपण शिवमूर्ती पूजनमध्ये किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार राजे भाऊ धरतीवरी ना कुणाशी उभांची सर सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा सदा गायी गुणगान असा माझ्या पोटी वंश दे फक्त तुझ्या शिवशौर्याचा तू वंश दे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या वाईल्ड गाईड या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान घेऊ शकतात. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे त्याचबरोबर कवी निवेदक संयोजक व्याख्याते समुपदेशक एकपात्री कलाकार कथाकथन असलेले माननीय श्री अनिल दशरथ गुंजा यांचे आपल्या कार्यक्रमात सहर्ष असे स्वागत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं पण आपण आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. चला तर मग ज्यांची आपण इतक्या वेळापासून वाट बघतोय असे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान असलेले इतिहासाचे सखोल अभ्यासक लेखक तसेच प्रेरणादायी व्यक्ते सातारा जिल्ह्यात रहिमतपूर तालुक्यात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले तब्बल 127 वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले असे नितीन बांगुले पाटील यांचा वाईल्ड गाईड करिअर गायडन्स सेमिनारमध्ये हार्दिक असे स्वागत. माननीय श्री बाबासाहेब बोडके संचालक माध्यमिक सोसायटी अहमदनगर ओके ते येतात तर त्यांचाही कार्यक्रमात सहर्ष असं स्वागत. आता आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करूयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल गुंजा यांचा सत्कार वाईड इन्स्टिट्यूटचे फाउंडर अँड डायरेक्टर माननीय श्री प्राध्यापक दीपक हुंदाव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार आजच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते व प्रसिद्ध शिव व्याख्याते माननीय श्री प्राध्यापक नितीन संपतराव वानगोडे पाटील यांचा सत्कार माननीय श्री प्राध्यापक दीपक हुंदाव सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण या कार्यक्रमात स्वागत करूया. तसेच नितीन बांगोडे सरांचे पी अभिजित गराडे साहेब यांचाही सत्कार दीपक सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
जोरदार आणि त्यांचं पण आपण आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. आलेल्या सर्व मान्यवरांचं यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि वाईड गाईड या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल गुंजाळसाहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शिवव्याख्याते आपले नितीनराव बानगुडे पाटील साहेब, तसेच जे अजून पोहोचू शकले नाही आहेत असे आपले बाबासाहेब बोडके साहेब थोड्या वेळातच पोहोचतील, तसेच वाईडमधले सगळे विद्यार्थी, सर्व शिक्षक सहकारी, पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणी यांचं आज वाईड गाईड या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक दीपक होनराव तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. वाईड गाईड हा कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी ही सुद्धा हा कार्यक्रम रामनवमीलाच आपल्या नगरपालिकेच्या हॉलमध्ये झाला होता आणि यावर्षी सुद्धा रामनवमीच्या दिवशीच हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. तर प्रास्ताविकामध्ये सांगायला आवडेल की वाईड ही शिक्षण संस्था नाही आहे, वाईड ही शिक्षण चळवळ आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन आणि ऑथेंटिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न गेल्या 3 वर्षापासून आम्ही शिरूर शहरामध्ये करत आहोत आणि हे वाईडचं 4th वर्ष आहे. या चळवळीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या ऑल इंडिया लेवलच्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी कमी पडतायत याची जाणीव झाल्यामुळं त्यांना खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा पाहिजे तसं सखोल मार्गदर्शनाचा अभाव असल्या कारणामुळं ते क्षमता असून सुद्धा त्या प्रकारे रिझल्ट देऊ शकत नाही ही बाब आम्हाला लक्षात आली आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून आम्हाला काय करता येईल यावर 2019 मध्ये आम्ही स्टॉर्मिंग करायला सुरुवात केली. वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना 2019 मध्ये झाली. ज्यावेळे कोविड सारखी महामारीची सिच्युएशन होती, भरपूर कोचिंग शटडाऊन होत होतं ते आणि भरपूर विद्यार्थी मोबाईल मार्फत ऑनलाईन लेक्चर्सकडे वळत होते. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण हे फक्त शिकवू शकतं पण रिझल्ट देऊ शकत नाही हे आम्हाला लक्षात आलं आणि त्या क्षणी शिरूर शहरामध्ये वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची सुरुवात करावी, एक शैक्षणिक चळवळ चालू करावी असा आम्ही ध्यास घेऊन 2019 मध्ये आम्ही स्थापना केली. आता स्थापनेमध्ये मी एकटा म्हणजे संस्था कधीही नसते, कुठलीही संस्था हे कुटुंब असतं आणि या संस्थेचा
कुटुंब प्रमुख म्हणून असे लोक आपल्याला हवेत जे पैशासाठी नवे तर स्वतःचा टॅलेंट दाखवण्यासाठी काम करतील अशा लोकांचा शोध वाईड मध्ये चालू झाला। माझा पर्सनली सब्जेक्ट आहे बायोलॉजी, पण एक विषय रिझल्ट देऊ शकत नाही। ऑल इंडिया एंट्रान्स मध्ये रिझल्ट जर द्यायचा असेल तर तुम्हाला तीन कमीत कमी तीन विषय तुमचे पक्के असायला हवेत, आणि त्यासाठी त्या विषयांना न्याय देण्यासाठी तशा लोकांची सुद्धा आपल्याला गरज असते। मग जे या एंट्रान्स एग्जाम देऊनच पुढे गेलेत, ज्यांनी या एंट्रान्स एग्जामचा स्वतः अभ्यास केलाय, त्या एंट्रान्स एग्जाम त्यांनी क्रॅक केल्यात आणि त्या एंट्रान्स एग्जाम मधनं उच्च शिक्षण घेऊन कमीत कमी 6 ते 7 वर्षाचा अनुभव असणारे प्राध्यापक वर्ग आपण वाईड इन्स्टिट्यूट मध्ये बोलावले। पहिलं वर्ष खडतर होत, जागेचं भाडं, सगळ्या गोष्टी, शिरूर मध्ये नवीन व्यक्ती ज्याला कुठलाही सपोर्ट नाही, घरामधनं सुरुवातीला होणारा विरोध की नवीन शहर आहे, काय होणार आहे तुझं तिथे जाऊन, होमटाऊन का सोडतोयस। पण एक गोष्ट माहीत होती की जिथं पिकतं तिथं विकत नाही, ही जी म्हण पहिल्यापासून जुन्या लोकांनी पाडून ठेवली आहे ना, ती म्हण कुठंतरी मनामध्ये खलत होती। आणि जर नदीचा उगम एका थेंबामध्ये असतो पण त्या सातत्याने नदी वाहत राहिली तर तिचं खाली पात्र मोठं होतं, आणि सन्मान मिळवण्यासाठी नदीला सुद्धा तिचा उगम सोडावा लागतो। या मोटिवेशननेच श्रीगोंद्यातनं बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर शिरूर मध्ये आल्यानंतर ऑलरेडी शिरूर मध्ये मी वाईडच्या अगोदर 3 वर्ष काम करत होतो शिक्षक म्हणून, आणि इथे कुठेतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव दिसला, त्यांना पाहिजे ते मिळत नाहीये, इफिशियन्सी आहे विद्यार्थ्यांची पण ती प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी नाहीये, हे समजल्यानंतर घरामधनं असणारं जे प्रेरणास्थान आहे आमचं, माननीय श्री मुरलीधरअण्णा होनराव यांच्याशी बोलणं झालं आणि सांगितलं आय एम लिव्हिंग। आणि या निर्णयाचा सम्मान करत त्यांनी सुद्धा सांगितलं की माझा तुझ्या इफिशियन्सीवर विश्वास आहे, तू काहीतरी करशील, कुठेही गेला तरी करशील, ही क्षमता तुझ्यात आहे म्हणून तू कर, तुला पाहिजे ते। आणि त्यालाच 7 सर्वात घरातल्या लोकांनी दिली, विशेषतः माझी बायको सौ प्राजक्ता होनराव ह्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी या निर्णयाला सपोर्ट केला, आणि त्यामुळंच आज तुमच्या समोर उभा राहू शकतोय। 2019 मध्ये वाईड इन्स्टिट्यूट स्थापन झाल्यानंतर फक्त 12 विद्यार्थी माझ्याकडे होते, त्या 12 विद्यार्थ्यांवर काम करण्यासाठी येणारे शिक्षक हे विद्यार्थी बघून पळतील अशी मला भीती होती, पण मिळालेले परमेश्वराची कृपा म्हणतात ना, पाठवलेच असे की ते आजपर्यंत पळू शकले नाही आणि जे पळणार होते ते टिकलेच नाहीत। म्हणून काम सातत्याने करत राहणे, आपलं मोटिव न सोडणे, सातत्य राखणे, जे करतोय त्याच्यावर विश्वास ठेवून करणे आणि विद्यार्थ्यांना आपल्या मनामध्ये असणारं मोटिवेशन देणे की जेणेकरून सुद्धा महाराष्ट्रातले विद्यार्थी या ऑल इंडिया लेवलच्या एग्जाममध्ये उत्तीर्ण होतील आणि स्वतःचं यश संपादन करतील, एवढाच एक उद्देश वाईड स्थापन मागे आहे। भरपूर जणांनी विचारलं वाईड हे नाव का, आता पानगुडे सरांनी पण मला तेच विचारलं, वाईड म्हणजे काय सर, हे नाव कुठून सुचलं किंवा हे कसं आलं किंवा काय, सायन्स मधल्या विद्यार्थ्यांना याचा अर्थ माहिती, बारीक अभ्यास केला असेल तर वाईडचा अर्थ होतो संदर्भ,
संदर्भाला दुसरा शब्द आपण रेफरन्स सुद्धा वापरतो, पण काम असं करायचं की लोकांनी त्याचा संदर्भ म्हणून वापर करावा हे एक मोटिवेशन फक्त डोक्यामध्ये होतं, ती धगधगती ज्वाला मनामध्ये होती आणि म्हणून वाईड हे नाव आम्ही आमच्या कामाला देतो. आम्ही कोणीच म्हणत नाही मी कोण आहे, तू कोण आहे, तुझं काय आहे. वी आर फॅमिली अँड वी आर वाईड. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा दिली जाणारी विद्यार्थ्यांना शिक्षकांना असणारी वागणूक ही सुद्धा कुटुंबासारखीच असते आणि ते कुटुंबासारखं राहावं ही जबाबदारी मी प्रामुख्याने सांभाळतो. म्हणून वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपण नीट, JEE, NDA आणि या वर्षापासनं नाटा आर्किटेक्चर या करिअरमध्ये पुढे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑल इन वन प्लॅटफॉर्म तयार करून देतो. ऑल सब्जेक्ट अंडर वन रूफ. सगळे विषय ज्या या स्पर्धा परीक्षेला शिकवायला लागतात, सगळ्या विषयांचा मिळून जो निकाल होतो, असे सर्व विषय या ठिकाणी आपण सेपरेट सेपरेट एक्सपर्ट असणाऱ्या फॅकल्टीजकडनं करून घेतो. तसं कॉन्क्रीट विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल पण देतो आणि त्यांचा सराव करून घेऊन विद्यार्थ्यांना कसं त्यांचं इफिशियन्सी प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करता येईल, त्यांची क्षमता कशी वाढवता येईल याचा आपण विचार इथे करत असतो आणि हे आम्ही गेले 3 वर्षापासून सातत्याने करत आहोत. आजचा कार्यक्रम हे वाईडचं यश मी मानतच नाही, कारण ही फक्त सुरुवात आहे आमच्या चळवळीची. म्हणून वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सामील होणारा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक वर्ग, प्रत्येक शिरूरकर, श्रीगोंदेकर इथे आम्हाला देवासारखा आहे आणि त्याची पूजा इथे रोज आम्ही करतो असं आम्ही मानतो. तसेच अपकमिंग ज्या काही गोष्टी नवीन नवीन मॉडिफिकेशन्स येत राहतात एज्युकेशन सिस्टीममध्ये, ते मॉडिफिकेशन्स योग्य वेळेत आमच्याकडे आम्ही करतो. त्यानुसार आमचे पॅटर्न पण बदलतात, त्यानुसार सिलेबसची डेप्थसुद्धा चेंज होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना फिडिंगसुद्धा द्यायला आम्ही चालू करतो. म्हणून असं सर्वकष युनिट आपल्या शिरूर शहरामध्ये गेल्या 3 वर्षापासनं कुठलाही आवाज बाहेर न करता, कुठलेही फ्लेम्सबाजी बाहेर न करता चालू आहे. भरपूर पालक येतात म्हणतात सर तुमचं असं होतं आम्हाला माहीतच नाही, तुम्ही बाहेर हे करा, तुम्ही बाहेर ते करा, रिझल्ट बोलतात. मला एवढंच माहीत आहे तुम्ही ज्यावेळेस काम करता त्यावेळेस तुमचे रिझल्ट बोलतात, तुम्हाला बोलायची गरज पडत नाही. आणि रिझल्ट तयार करण्यासाठी आम्ही दिवसभरामध्ये 7 ते 8 तास बोलतच असतो, कारण तो शिक्षकाचा पिंड आम्हाला शांत बसून देत नाही. म्हणून वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा वाईड गाईडचा कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करतो की विद्यार्थ्यांना इथे आम्हाला सखोल मार्गदर्शन करता यावे. विद्यार्थी, पालक यांच्या मनामध्ये असणारे जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स आम्हाला तोडता यावेत, यासाठी चांगल्यात चांगले व्याख्याते बोलून विद्यार्थ्यांना मोटिवेट करणे, इन्स्पायर करणे, त्यांना त्यांच्या ध्येयाकडे डेडिकेट करणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही करूच अशी शाश्वती शिरूरकरांना देतो. आणि त्यांनी जो विश्वास आमच्या युनिटवर दाखवला की ज्यामुळे आज 12 विद्यार्थ्यांवरनं आम्ही 250 ते 350 विद्यार्थ्यांवर जाऊन पोहोचलो आहोत, हा विश्वास शिरूरकरांनी आम्हाला दाखवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक थांबतो. धन्यवाद. शिक्षकांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत. आता आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करूया. 2021 मध्ये म्हणजेच वाईडच्या पहिल्याच वर्षाच्या रिझल्टमध्ये मानाचा तुरा रोवणारी कुमारी शिवानी रमेश जठार हिचा सत्कार स्टेजवरील सर्व मान्यवरांनी करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते, जिने नीट 2021 या परीक्षेमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये 720 पैकी 726 मार्क्स मिळवून विजय मेडिकल MBBS कॉलेजमध्ये येथे प्रवेश प्राप्त केला आहे. तिने स्टेजवर येऊन तिचा सत्कार स्वीकारावा अशी मी तिला विनंती करते.
आचार्य सोमन शिवानी तसेच कुमार प्रतीक गोपीचंद धावडे यांनीही 720 पैकी 615 मार्क मिळवून पहिल्याच प्रयत्नात बीजे मेडिकल MBBS कॉलेज पुणे येथे प्रवेश प्राप्त केला. त्याचाही सत्तर स्टेजवरील सर्व मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. काय थांबलं नाही पाहिजे. थँक्यू प्रतीक. तसेच मागील वर्षी नीट 2022 परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे, ज्यामध्ये कुमारी मुक्ता प्रसाद कळसकर हिने 720 पैकी 509 मार्क्स मिळून SMBT कॉलेज नाशिक येथे MBBS या कोर्ससाठी प्रवेश निश्चित केला. तिचंही आमच्या हार्दिक स्वागत. तिन्ही तसेच कुमारी वैष्णवी ज्ञानेश्वर गुंटे हिने मागील वर्षी म्हणजेच नीट 2022 428 मार्क्स मिळवून भीमा शंकर आयुर्वेदिक कॉलेज पुणे येथे BAMS साठी प्रवेश प्राप्त केला. तिचंही मंचावर हार्दिक असे स्वागत. तिने तिचा सत्कार घेण्यासाठी पुढे यावे अशी मी तिला विनंती करते. कुमारी शेषा नामदेवराव कदम हिने BA.Arch.च्या पेपरमध्ये 96.67% घेऊन उत्कृष्ट असे यश संपादन केले. तरी स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करते की तिचा सत्कार करावा. तिचे आपण जोरदार डायने स्वागत करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षी व्हाईट सॅडी स्कॉलरशिप एक्झाम फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली व मागील वर्षीपेक्षा यावर्षी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तुंग होता. यावर्षी व्हाईट सॅड स्कॉलरशिप एक्झामसाठी 2 एक्झाम सेंटर देण्यात आले होते. श्रीगोंदा तालुका व शिरूर तालुका अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. व्हाट्सॲप स्कॉलरशिप एक्झामचा निकाल हा दिनांक 1 मार्च रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत पहिल्या 4 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्टेजवरील मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यामध्ये 3 क्रमांकावर कुमार साईराज भांबरे याने आपले बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर यावे अशी मी त्याला विनंती करते. कुमार साईराज भांबरे, तुझे खूप खूप अभिनंदन. ज्यामध्ये कुमार सिद्धांत वाळूज व कुमार पुष्कर दिलीप पठारे यांनी स्टेजवर येऊन मान्यवरांच्या हस्ते आपले पारितोषिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. कुमार सिद्धांत वाळूज व कुमार पुष्कर दिलीप पठारे, त्यांच्यासाठी आपण जोरदार आवाज मिळत काय थांबलं नाही पाहिजे. कार्यक्रमाचा अधिक असं स्वागत.
मध्ये बक्षिसांव्यतिरिक्त सुद्धा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे आपल्या इन्स्टिट्यूट मार्फत नीट चेडबरी एनडीएच्या कोर्सेस फी मध्ये जवळजवळ 100% स्कॉलरशिप दिली जाते, तेव्हा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या कोर्सेस साठी मिळालेल्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. मी आपल्या कोचिंगचे फाउंडर आणि डायरेक्टर माननीय श्री प्राध्यापक दीपक हुंदराव सर यांना विनंती करते की पुढील सुरू होणाऱ्या बॅचेसची सर्व विद्यार्थी व पालकांना संक्षिप्त स्वरूपात कल्पना द्यावी. दीपक सरांना मी विनंती करते की त्यांनी कोर्सेसची माहिती थोडक्या स्वरूपात सर्व पालक व विद्यार्थ्यांना द्यावी. हा एप्रिल महिना म्हणजे वाईल्ड इन्स्टिट्यूटमध्ये नव्याने लॉन्च होणाऱ्या बॅचेसचा महिना असतो. बेसिकली उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथून चालू होतात आणि मुलं इथं रिलॅक्स होतात आणि आमची सुरुवात इथूनच होते की या 2 महिन्याला 10वी पास झालेले विद्यार्थी जर रिलॅक्स पिरियड म्हणून कन्सिडर करत असतील तर नीट JEE आणि NDA एक्झामसाठी हा प्रिपरेटरी पिरियड असतो आणि इथंच महाराष्ट्रामधले विद्यार्थी मागे पडतात की आम्ही 10वीचे पेपर दिले, आम्हाला आता खूप आम्ही टेन्शन होतं 10वीपर्यंत तरी अभ्यास केला आता आणि आम्हाला आता 2 महिने काहीच घरच्यांनी कोणी बोलायचं नाही, आम्हाला मस्त सुट्ट्या एन्जॉय करायच्यात. पण जे पुढं धेड ठेवून चालतात विद्यार्थी ते इथे पुढचं प्लॅनिंग चालू करतात. म्हणून येत्या 3 एप्रिलपासनं सोमवारपासनं महावीर जयंती आहे, त्या दिवशीपासनं इयत्ता 10वी CBSE आणि इयत्ता 10वी स्टेट बोर्डच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2 महिन्यासाठी वाईडमध्ये ब्रिज कोर्सची बॅच दरवर्षी रन केली जाते. या ब्रिज कोर्समध्ये ब्रिज या सर अर्थ काय होतो, जोडणारा कोर्स. जनरली काय होतं, विद्यार्थी ज्या वेळेस 11वीमध्ये येतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता सिलेबस सोपा आहे, आपण करू शकू, 10वी पास केलेली आहे. पण नीट JEE आणि NDA सारख्या बॅचेसचा सिलेबस ची डेप्थ 10वीपर्यंत करून घेतलेली नसल्यामुळे किंवा झाली नसल्यामुळे 11वीत आल्यानंतर त्यांना जड जातं. पहिले 3-4 महिने कळतच नाही चाललंय काय आणि त्यामध्ये मुलांचं मोटिव तुटतं आणि मुलं म्हणतात आम्हाला ह्या ऑल इंडिया लेवलच्या एक्झाम जमणार नाही, आम्ही CET ही स्टेट लेवलची एक्झाम आम्ही करतो, MHT CET. मग चांगले चांगले प्रोडक्टिव्ह विद्यार्थी इथे मागे पडतात. म्हणून शिरूरमध्ये फक्त वाईड इन्स्टिट्यूट हा कोर्स दरवर्षी घेते. 3 एप्रिलपासनं चालू होणारा हा कोर्स 3 जूनपर्यंत चालतो आणि 3 जूननंतर विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेतात. या ब्रिज कोर्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीचं जे फाउंडेशन हवं असतं, जे आम्हाला पुढे नीटसाठी, JEE साठी, NDA साठी लागतं, ते फाउंडेशन आम्ही इथं रोज विद्यार्थ्यांचे लेक्चर्स घेऊन पक्क करून घेतो, ज्याच्यामध्ये CBSE आणि स्टेट बोर्ड दोन्ही बोर्डाचे विद्यार्थी इथे असतात. त्यामुळे त्यांना दोघांच्यामध्ये असणारा जी तफावत आहे सिलेबसची, ती तफावत भरून काढून आणून विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जातं की जेणेकरून स्टेट बोर्डमध्ये शिकत असणारा विद्यार्थी सुद्धा CBSEच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या ऑल इंडिया लेवलच्या एक्झाममध्ये इफेक्टिवली पार्टिसिपेट करतो. आणि आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की स्टेट बोर्डचे सेमीचे विद्यार्थी CBSEच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मागे टाकून पुढे येत आहेत. म्हणजे मीडियममध्ये इफिशियन्सी नाही आहे. इफिशियन्सी कशामध्ये आहे, तर करण्याच्या ॲबिलिटीमध्ये आहे. ज्या विद्यार्थ्याला मनापासून करायचं असतं तो कुठलीही कारणं देत नाही, माझं मीडियम हे होतं, मी मराठी मीडियमचा आहे. मला सांगायला अजूनही आनंद वाटतो की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. आणि मीडियम लँग्वेज ही तुम्हाला आयुष्यामध्ये डिफाईन करू शकत नाही, ती शिकता येते, अडचण नाही, ती शिकता येते. इंग्लिश ही लँग्वेज आहे, ती ॲक्वायर करता येते, तुम्ही शिकू शकता. त्यांनी कुणीही सुपेरियर आणि कुणीही इन्फेरियर होत नाही. म्हणून ब्रिज कोर्सची बॅच
ही 3 एप्रिल पासून आपली चालू होते. आता विद्यार्थी 10वीतन पुढे गेल्यानंतर त्यांना असं वाटत असतं की आम्हाला काय करायचं हे फिक्स नाहीये अजून, कारण आमचा इंटरेस्ट कशात आहे हे आम्हाला माहीत नाहीये. मग हाच इंटरेस्ट नेमका तुमचा कशात आहे हे या 2 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली जाते. आणि तो इंटरेस्ट समजला की मग विद्यार्थ्यांना समजतं की आपल्याला नीट करायची आहे का JEE करायची आहे का NDA करायचं आहे. आणि त्यानुसार विद्यार्थी 11वीमध्ये दोनही बॅचेसमध्ये डिवाइड होतात. तसेच 15 एप्रिल पासन वाईड मध्ये MHT CET साठी असणारी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच चालू होणार आहे, जी रेग्युलर बॅच असणार आहे. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या कॉलेजच्या वेळेच्या व्यतिरिक्त या MHT CET बॅचमध्ये पार्टिसिपेट करू शकतील. आणि CET असणारा आपला निकाल हे झळकवू शकतील. तसेच 15 एप्रिल पासन 12वीच्या नीट आणि JEE इंटिग्रेटेड बॅचेस सुद्धा चालू होणार आहेत, की ज्याच्यामध्ये फक्त आम्ही स्क्रीन करून 30 ते 35 विद्यार्थी घेतो आणि त्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर रिझल्टसाठी आम्ही तयार करतो. म्हणून या अपकमिंग बॅचेस आपल्या एप्रिल महिन्यामध्ये चालू होणार आहे, ब्रिज कोर्सची 3 एप्रिलला, आणि बाकी JEE 12वी, JEE नीट 12वी आणि MHT CET 12वी म्हणजे जे आता 11वीच्या एक्झाम दिल्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असणाऱ्या इंटिग्रेटेड आणि रेग्युलर बॅचेस हे 15 एप्रिलपासून वाईड इन्स्टिट्यूटमध्ये चालू होतील. तेव्हा वाईड सॅट स्कॉलरशिप एक्झाममध्ये स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ब्रिज कोर्स जॉईन करणं कंपल्सरी आहे, की जेणेकरून त्यांना त्याचं फाउंडेशन पक्क होईल आणि त्यांना काय करावं हे समजेल आणि पुढे त्यानुसार ते काम करतील. त्यामुळे पुढची सूत्र सायलीकडे देतो आणि बॅचेसच्या अनाउन्समेंट थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता आपण आपल्या वाईड फॅमिलीचीच म्हणजे वाईड शिक्षकांची ओळख करून देणार आहे. सर्वात प्रथम सर्वांचे फेवरेट बायोचे एक्सपर्ट असलेले असे वाईडचे फाउंडर अँड डायरेक्टर असूनही बायोलॉजी हे मनापासून शिकवणारे प्राध्यापक श्री दीपक गुंडराव सर यांचा या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मॅथ्स काही प्रॉब्लेम चुकी सर्व्हिस सॉल्व्ह करणारे NIT पटनामधून बीटेक झालेले वाईडचे मॅथ्स एक्सपर्ट आणि HOD मॅथ्सचे HOD असणारे असे सुधाजी सर यांना मी विनंती करते की त्यांनी पण स्टेजवर या. अजून एक वाईटचे मॅथ्सचे एक्सपर्ट म्हणजे अजय कुमार सर, सिनियर फॅकल्टी मॅथ्स डिपार्टमेंट NIT मधून बीटेक झालेले. मी त्यांना पण विनंती करते की अजय सर तुम्ही पण स्टेजवर यावे. संपूर्ण वाईट फॅमिलीचे
सॉल्व केले गेले आणि ते मला खूप महत्त्वाचं वाटतं कारण की
मी रिपीटर होते आणि मला पहिल्या ज्या कोचिंग क्लासेसमध्ये अशी संधी कधी मिळाली नाही. आणि मी असे की मी कधी कधी काही लोकांसमोर खुलेन काही लोकांसमोर नाही खुलणार, तर त्याला ॲम ओमनीवर्ट असं म्हणतात. सो मला खूप बरं वाटलं की मी अशा एका कोचिंग क्लासेसचा फॅमिलीला जॉईन केलं की जिथं मी मोकळेपणाने बोलू शकेन. आणि बाकी टीचर्सबद्दल सांगायचं झालं तर टीचर्स आर रिअली अमेझिंग, म्हणजे मी सांगूच नाही शकत. मला खरंच पहिल्यांदा तर मी अशा मेंटॅलिटीची होत्या ते शिजूलमध्ये काय असणार आहे, म्हणजे मी सरांना सांगितलं होतं सर मी पहिल्यांदा डेमो घेईन आणि मगच मी तुमचा क्लास जॉईन करेन. आणि डेमोनंतर मी पहिल्या दिवशी घरी येते तेव्हा आय वॉज सो सॅटिस्फाईड की मी माझ्या घरच्यांना सांगितलं मला फिक्स करायचा क्लास. आणि त्यामुळे मी ह्यांना जॉईन झाले आणि खूप सुंदर शिकवलं जातं बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री आणि इवन मॅथ्स पण. म्हणजे मी मॅथ्सची स्टुडंट नाही आहे पण सुधांशु सरांना जेव्हा जेव्हा मी भेटली आहे माझं काही फिजिक्सचा जरी डाऊट असेल तर सुधांशु सरांनी सॉल्व्ह केला आहे. आणि ते पण प्रचंड फ्रेंडली आहेत आणि मी त्यांना शिकवताना बघितलं आहे. आपण जाता येता जसं बघतो तसं मी त्यांना शिकवताना बघितलं. खूप सुंदर शिकवतात ते सुद्धा. फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी तर उत्तमच आहे कारण की मी ते स्वतः अनुभव घेतला आहे फर्स्ट हँडेड. आणि त्यामुळे तुम्ही निशंक होऊन जॉईन करू शकता. पालक पण त्यांच्या पाल्यांना अगदी व्यवस्थित हातात देतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि अजून सांगायचं झालं तर ह्या मी म्हणलं ना फॅमिलीसारखं वाटतं, त्यामुळे कधीही अडचण आली ना तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही सरांना अप्रोच करा. मी असं गाईड करेन, म्हणजे मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही अप्रोच करा कारण की सरांचं लक्ष असतं, सरांचं खूप सगळीकडे लक्ष असतं. पण जर तुम्हाला काही अडचण असेल पर्सनल आणि तुम्ही अप्रोच केला ना तर त्याच्यावर ऍक्शन लवकर घेतली. त्यामुळे मी असं सांगेन विद्यार्थ्यांना की तुम्ही लाजू नका कारण की आपल्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशी भीती असते अरे सरांशी कसं जाऊन बोलायचं. तुम्ही जेवढ्या फ्रेंडली जाऊन सरांशी बोला जेवढं त्यांना आपलंसं करा तेवढं ते तुम्हाला आपलंसं करतील. कारण की मी तुम्हाला सांगते की असा कोणताच कोचिंगचा ओनर नसेल की जो एखाद्या रस्त्यावरून जात असेल आणि त्या रस्त्यावर आपल्या विद्यार्थिनीचं कॉलेज म्हणून तो त्याला तिला भेटायला आला असेल. तर मी सांगते ते मला माझ्या कॉलेजमध्ये नाशिक इथून खूप लांब आहे तसं आणि ते मला भेटायला आले होते आणि इट वॉज सो वॉर्मिंग फॉर मी. म्हणजे मी असं एक्सपेक्ट केलं होतं आणि मी फुलांना माझ्या फ्रेंड्सला सांगत होते की अरे माझे सर मला भेटायला आले ते मला जाऊलं होतं. त्यामुळे इट वॉज व्हेरी नाईस. आणि बाकी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मी असं सांगेन की आता जे नीटला अपियर होणार आहेत त्यांना ऑल द बेस्ट पहिल्यांदा तर. आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर तुम्हाला खूप इझी जाईल प्रत्येक गोष्ट. तुम्ही एखादी गोष्ट लक्षात ठेवून कितीशी ठेवू शकणार ना, पण तुम्हाला जर मेकॅनिझम माहीत असेल त्याच्या मागचं तर ते तुम्हाला खूप चांगलं लक्षात राहील आयुष्यभर. म्हणजे तुम्ही बेसिकपासनं अगदी एका एका लेवलपर्यंत जाऊ शकता असं मी म्हणेन. अगदी बिलो बेसिक गोष्टींपासनं खूप बेसिक गोष्टी असतात. आणि त्यासाठी मी असं सांगेन तुम्हाला की जेव्हा तुम्ही सरांकडे जाल ना तेव्हा ऑब्झर्व करा की तुम्ही एखादा डाऊट घेऊन सरांकडे गेलाय तर फक्त त्या डाऊटकडे नका बघू, तुम्ही असं बघा सरांचा अप्रोच काय. कारण की त्यांचा अप्रोच हा एका शिक्षकाचा अप्रोच असतो आणि एखादा शिक्षक एखादा प्रॉब्लेम कसा अप्रोच करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला ते कळतं की ते कसं अप्रोच केलं गेलं तेव्हा तुम्ही त्या सेम क्वेश्चनसारखे 100 प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. पण हे जर तुम्ही एका क्वेश्चनसाठी गेला आणि तो क्वेश्चन लक्षात ठेवला ना तर ते फक्त त्या क्वेश्चन पुरतं मर्यादित राहील. आणि अजून तसं काय सांगू शकते मी अजून एवढी मोठी नाही आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित डिसिजन झालंच तुमच्या करिअरबद्दल. पण मी एवढंच सांगेन की मला माझ्या प्रिपरेशनमध्ये जे हेल्प केली आहे ते म्हणजे कन्सेप्ट क्लिअरन्स. आणि सर खूप सुंदर शिकवतात, प्रत्येक टीचरवर एक म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं शिकवलं जातं त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर व्हायला वेळ नाही लागणार. पण तुम्ही तेवढंच रिवाईजही केलं पाहिजे, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग केलं पाहिजे. कारण की कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही हे तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत की नाही ह्याच्यावरनं कळतं. आणि मी असं सांगेन की सर तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला आहेतच, ते 24/7 तुम्ही फोनवर जरी विचारलं तरी ते करतील. पण तुम्ही स्वतः आधी तो डाऊट एकदा सॉल्व्ह नाही झालं तर लगेच डाऊट असं नका करू. तुम्ही आधी त्याला 20 वेळा सॉल्व्ह करायचा ट्राय करा, वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय करा. त्यांनी काय होईल तुम्हाला 20 पद्धती माहीत असतील. जेव्हा तुम्ही परीक्षेला बसाल तेव्हा तुम्हाला 20 पद्धती माहीत असतील की अरे हा
ह्याच्यानी माझं नाही सॉल्व होणार, सरांनी जी पद्धत सांगितली होती ती बरोबर होती. आणि तुम्ही असं ज्या पद्धतीने जेवढा जास्त सेल्फ स्टडी पण द्याल ना, तेवढं तुमचा परफॉर्मन्स जास्त होईल, जास्त बेटर होत जाईल. आणि मी एवढंच तुम्हाला सांगेन की ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू माय ज्युनियर्स. आणि तुम्ही एकदम छान डिसिजन घ्याल जर तुम्ही या फॅमिलीला जॉईन झालं. मी पण तुमच्यासोबत कनेक्टमध्ये असेल आणि मला आनंद होईल अजून माझी फॅमिली वाढवण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू मुक्ता, थँक्यू सो मच. फक्त एक विनंती आहे, कडेकडेला जे उभे आहेत किंवा इथे जे मुलं उभे आहेत त्यांनी पुढे जागा आहे, पुढे येऊन सुद्धा तुम्ही बसू शकता, तर मागे उभे राहण्यापेक्षा पुढे येऊन सर्वांनी बसावे. जेवढे मागे उभे त्यांना फक्त एक विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन बसावे. बाहेरचा मांडव आहे, तिथे पण स्क्रीनिंग आहे, तर तिथेही जागा आहे, तुम्ही तिथेही बसू शकता किंवा पुढेही जागा आहे, तुम्ही पुढेही येऊन बसू शकता. पुढे येऊन बसा ना पुढे. प्राध्यापक नितीन बांदुडे पाटील ज्यांच्या हस्ते आज माझा सत्कार करण्यात आला, त्यासाठी मी खरंच वाईल्ड कोचिंगची खूप खूप आभारी आहे. तसेच आपण सर्वजण नेहमीच त्यांचे फेसबुक व्हिडिओ फेसबुकद्वारे किंवा यूट्यूबद्वारे व्हिडिओ ऐकत असतो, त्यांचे नेहमीच मोटिवेशनल व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळत असतात. तसेच मला एक सांगावेसे वाटते की शिरूरसारख्या या छोट्याशा शहरामध्ये आपलं वाईल्ड कोचिंग, आपल्याला इतकं योग्य मार्गदर्शन करणारं कोचिंग मिळाले, त्याचा तुम्ही सर्वांनी नक्कीच फायदा करून घ्यायला हवा. तसेच कोचिंगमधील सर्व शिक्षकांनी मला नेहमीच खूप मोटिवेट केलं आहे, खूप सपोर्ट केला आणि नेहमीच माझ्यासोबत सगळेजणं खंबीरपणे उभे राहिले आणि मला माझ्या यशामध्ये यशाच्या वाटचालीस खूप मदत केली, त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. तसेच वाईल्डमधले सगळे शिक्षक जे आहेत ते आम्हाला नेहमी खूप सपोर्ट करत असतात, तसेच आमचे नेहमी कधीही डाऊट सॉल्व करून घेतले जातात, तसेच आम्हाला इथे खूप छान शिकवलं जातं. तर वाईल्ड कोचिंग हे कधी आम्हाला कोचिंग वाटलं नाही, तर ती आमची एक फॅमिलीसारखीच फॅमिली आहे. तर आम्हाला तिथे गेल्यावरती कधी असं म्हणजे नेहमी आम्ही मोकळेपणाने वागू शकतो, सर्व टीचर्स आमच्यासोबत बहीण भावासारखे वागतात, आम्हाला कधीही म्हणजे अशी वाटत नाही की ते कोचिंग फक्त आमचं कोचिंग आहे, तर ते एका फॅमिलीसारखं आहे. तसेच शिरूरसारख्या या छोट्याशा शहरामध्ये मला हे कोचिंग मिळालं ही खरंच लाख मोलाची गोष्ट आहे. तसेच मला एक विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की आपले आईवडील आपल्यासाठी इतकी मेहनत घेतात, इतके कष्ट घेतात, आपले शिक्षकही आपल्यासाठी खूप मेहनत करत असतात, ते आपल्या भविष्यासाठी विचार करत असतात. तसेच वाईल्ड कोचिंगमधले सर्व शिक्षकही आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आणि सर्वांनीच या कोचिंगचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. फक्त मला एवढं सांगावंसं वाटतं की आपले आईवडील आपल्यासाठी इतकी मेहनत घेतात, इतके कष्ट घेतात, आपले शिक्षक आपल्यासाठी इतकी मेहनत करतात, त्याची कुठेतरी आपल्या मनात जाणीव असली पाहिजे, म्हणजे आपण मग आपल्या यशासाठी नेहमी चांगली वाटचाल करू शकतो. आणि त्यांची जाणीव मनात असेल तर आपल्याला यश नक्कीच मिळू शकतं. मला असं सांगावंसं वाटतं की हे कोचिंग एका फॅमिलीसाठी सारखं आहे, तर तुम्ही सर्वांनी हे जॉईन करावं असं मला वाटतं. मला असं वाटायचं की मी पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन शिकलं पाहिजे, मोठ्या कोचिंगमध्ये शिकलं पाहिजे, पण जेव्हा मला वाईल्डबद्दल कळालं आणि मी जस्ट व्हिजिट केलं, त्यावेळेस मला एकच गोष्ट जाणवली की वाईल्ड हे कोचिंग माझ्यासाठी सर्वात बेस्ट कोचिंग आहे. आणि त्यानंतर मी 11वीमध्ये असताना जॉईन केलं होतं, त्यानंतरनं मला जेव्हा केव्हाही डिमोटिवेटेड वाटलं असं काही वाटलं असेल, तर मला नेहमी सर्व शिक्षकांनी मदत केली आहे. तसेच आमचे दीपक सर असतील, सुधांशु सर असतील, तरुण सर असतील, तर व इतर सारे शिक्षक, प्रतीक सर, अजय सर, अनिल सर, सर्वांनी, अंकेश सर, सर्वांनी मला नेहमी सपोर्ट केला. दीपक सर आमचे नेहमी आमच्यासोबत हसत खेळत राहत असतात, ते कधीही मुलांना डिमोटिवेट होऊ देत नाही. आणि कधी डिमोटिवेशन आलंच तर आम्हाला सपोर्ट करणारे आमची सर्व वाईल्ड फॅमिली नेहमी आमच्यासोबत असते. आमचे दीपक सर, सुधांशु सर, तरुण सर व इतर सर्व शिक्षकही नेहमी आमच्यासोबत असतात आणि ते सोबत असल्यामुळे आम्हाला कधीही कोणत्याही वाटचालीस नेहमीच योग्य मार्गदर्शन मिळत गेलं, योग्य मोटिवेशन मिळत गेलं, त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. तसेच जर मला सर्वात जास्त कोणाबद्दल बोलावं असं वाटलं तर नेहमी दीपक सर, सुधांशु सर, तरुण सर आणि इतर सर्व वर्ग सर्व शिक्षकांनी मला नेहमी सपोर्ट केला. मला विद्यार्थ्यांनी खूप जणांनी असा प्रश्न विचारला की तुला रात्री झोप कशी येत नाही, तू रात्री एवढ्या वेळ कशी जागतेस,
मला मी स्वतःला नेहमी एकच प्रश्न विचारला. मी जेव्हा पण अभ्यासाला बसायचे मला कधी झोप आल्यासारखं वाटायचं तर मी स्वतःला नेहमी एकच वाक्य सांगायचे की कधी मी झोपेला एवढं सांगायचे की माझी स्वप्ने इतकी मोठी आहेत की त्या पुढे झोप काहीच नाही आहे असं आपण नेहमी स्वतःला मोटिवेट करत राहिलं पाहिजे. मग त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासाला नेहमी मोटिवेशन मिळतं, आपण नेहमी चांगला अभ्यास करू शकतो. तसेच मला असं वाटतं की आपण नेहमी आपल्या स्वप्नांबद्दल नेहमी योग्य चिकाटीने किंवा मेहनतीने आपण नेहमी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. मला मुलांना असं सांगावं असं वाटतं की आपण फक्त अभ्यास केला पाहिजे तर तो फक्त मार्क्ससाठी नाही, तर मला सर्व गोष्टी शिकायच्या आहेत, मला आयुष्यात नवीन काहीतरी शिकायचं आहे असं काहीतरी स्वतःच्या मनात ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे. तर मला दुसरं काही सांगावं असं वाटत असेल तर आपल्या आईवडिलांबद्दल, आपले सर्वात मोठे आदरस्तंभ असतात ते म्हणजे आपले आईवडील आणि त्यांच्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट मला करू शकत नाही असं मला वाटतं. तसेच आपले दुसरे सपोर्टर असतात, आपले शिक्षक. माझ्या वडिलांच्या वाचनामध्ये नेहमी एक वाक्य असतं, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, म्हणजे अपयश नाही तर छोटे ध्येय हा सर्वात मोठा गुण आहे. माझ्या वडिलांनी नेहमीच मला मोठी स्वप्ने दाखवली आणि त्या स्वप्नांसाठी भरारी घेण्यास मला नेहमीच मदत केली. मी त्यांची खूप खूप आभार मानते. दुसरी व्यक्ती म्हणजे जी माझ्यासोबत नेहमी खंबीरपणे उभी राहिली, नेहमी माझी त्या व्यक्तीने काळजी घेतली, ती म्हणजे माझी आई. मी तिचे खूप आभार मानते. कधी टेस्ट पेपरचा अभ्यास झाला नसेल तरीही खंबीरपणे माझ्यासोबत उभी असणारी माझी आई मला नेहमी सांगायची, तुझा टेस्ट पेपर चांगलाच जाईल, तू चांगलाच पेपर दे. कदाचित तिने मला नेहमी मोटिवेशन केलं म्हणून आज मी यश मिळवू शकले, त्यामुळे मी तिचीही खूप आभारी आहे. आपण आपल्या आईवडिलांची जाणीव नेहमीच ठेवली पाहिजे, कारण आजकालच्या युगात आपले आईवडील प्रत्येक मुलासाठी हवी नको ती प्रत्येक गोष्ट करतात, खूप मेहनत घेतात आणि खूप कष्ट करतात. ते त्यांच्या स्वप्न बाजूला ठेवून त्यांच्या मुलांच्या स्वप्नासाठी खूप झगडत असतात. मुलांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे मला एवढंच वाटतं आणि सर्वांची जाणीव ठेवून आपल्या यशाची वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. आणि फक्त मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. कोणतीही कॉम्पिटिशन असू द्या, कोणतीही स्पर्धा असू द्या, फक्त स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा, प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. माझे एवढे दोन शब्द मी इथेच थांबवते आणि वाईड इन्स्टिट्यूटने मला इथे बोलण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू शयशा. तसेच या कार्यक्रमात आज वाचन सिंधूच्या उषा वाखारे, शशिकला काळे, आदरणीय राणीताई कर्डिले, मानव विकास परिषद शिरूर तालुका अध्यक्ष प्रिया वेळेकर मॅडम यांनी पण वाईट कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचं पण हार्दिक असं स्वागत. कोणी राहिलं असेल तर चुकून तर नाव घ्यायचं राहिलं असेल चुकून तर त्यांचं पण स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं वाईट कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या विज्ञान युगात कदाचित कोंबडीच्या पिल्लाला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु भरारी घेण्याचे वेळ मात्र रक्तातच असावे लागते. आणि ज्यांच्या प्रभुत्व प्रेरणादायी वकृत्व शैलीने ज्यांनी प्रत्येकाला भरारी घ्यायला शिकवली असे नितीन बांगडे पाटील सर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करावे असे मी त्यांना विनंती करते. यांच्या वतीनं आयोजित केलेल्या अच्छा या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अनिलजी मुंडार, या सगळ्या सोहळ्याचं या इन्स्टिट्यूटचे सर्व प्राध्यापक दीपकजी होता, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित असलेले आपण सर्व, एक वचनी सत्यवचन संस्कृती आणि परंपरा यांचं जतन करणारे मर्यादा पुरुषोत्तम
प्रभू श्रीराम यांची आज श्रीराम खरंतर समाज जीवनातून ज्यावेळी संवेदनशीलता हरवत चालली अशा काळात आपण प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करणं की रामनवमी साजरी करणं ज्या आदर्शवादी जीवनाची परंपरा प्रभू श्री रामाने आमच्यासाठी आखून दिली ती पार पाडली हे सगळ्यात महत्वाचं. इथं अनेक विद्यार्थी आहेत, अनेक पालक आहेत. मग अशी काही लोक उभा होती तर मला वाटलं निवडणुका जवळ आल्या की काय त्या काही लवकर लागायची शक्यता नाही, त्यामुळे उभा असणार आणि बसलं तरी चालेल असं मी दीपकजीला म्हणालो. त्यावर दीपकजी असं म्हणाले की सध्या पदं कमी आणि इच्छुक जास्त आहेत, त्यामुळे खुर्च्या कितीही मांडल्या तरी खुर्च्या अपुऱ्या पडायला लागल्या. पण हा विद्यार्थी आणि पालकांचा सोहळा, आपल्या पाल्याला उभा करायचं तर पालकांना उभा राहावंच लागतं. पालकच बसले तर पोरं झोपतील, त्यामुळे जे उभा आहे त्यांना उभाच राहू द्या अशी सजग पालकता सुद्धा या निमित्तानं आज इथं पाहायला मिळाली. पण खरं तर हल्ली सगळ्या पालकांची एक तक्रार आहे की मुलं आमचं ऐकत नाही. मला दीपकजी म्हणले सर तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलायचं. आणि आज रामनवमी आहे, एक प्रभू श्री राम आपले आई वडील सांगतायत त्यासाठी सगळ्या राज्याधिकारांचा त्याग करून 14 वर्ष वनवासाला जात आहे. आणि आज आमचे पालक म्हणतायत की आमची मुलं ऐकत नाही, आमच्या मुलांना कोणता संस्कार द्यायचा आहे. प्रभू श्री राम सीतामाई आणि लक्ष्मण वनवासाला निघाले, काही अंतर पार केल्यावर अचानक श्रीराम खाली वाकून वाटेवरचे छोटे छोटे दगड उचलून बाजूला फेकायला लागले. सीतामाईला काही कळेना, त्यांनी प्रभू श्री रामाला विचारलं आपण पुढे चालत आल्यावर आता पाठीमागचे दगड का उचलताय, दगड टोचू नयेत म्हणून उचलून बाजूला फेकत असता तर मी समजू शकले असते, पण आता वाट तुडवून आपण पुढे आलोय आता पाठीमागचे दगड उचलायची गरज काय. त्यावेळी श्रीराम असं म्हणाले की आपण वनवासाला आलो आहोत हे भरताला माहिती नाहीये. भरत त्यावेळी अयोध्येत नव्हते, पण ज्यावेळी भरत अयोध्येत येईल आणि आपण वनवासाला गेलो हे त्यांना कळेल त्यावेळी भरत क्षणभर सुद्धा अयोध्येत थांबणार नाही, तो आपल्या पाठीशी पटकन धावत येईल आणि तो आपण ज्या वाटेनं आलोय त्याच वाटेनं धावत येईल. सीतामाई म्हणाल्या मग तुम्हाला असं वाटतं का की पाठीमागून येणाऱ्या भरतांना खडे टोचू नयेत, दगड टोचू नयेत म्हणून ते उचलून बाजूला फेकावेत. आपला भरत इतका दुबळा वाटतो का, आपला भरत इतका कमी क्षमतेचा वाटतो का की त्याच्यासाठी तुम्ही वाट मोकळी करताय, त्याला खडे टोचू नयेत म्हणून खडे उचलून बाजूला फेकताय. प्रभू श्री राम म्हणाले भरत शक्तिमानच आहे, खडे टोचल्यावर त्याला त्रास होणार नाही याची मला कल्पना आहे, पण ज्यावेळी हे खडे त्याला दिसतील आणि याच वाटेने आपले बंधू श्रीराम पुढे गेले आहेत हे त्याला कळेल आणि जर आपल्या पायाला खडे टोचताय तर हे प्रभू श्रीरामांच्या पायांना सुद्धा टोचले असणार, माझ्या पायाला खडे टोचले आहेत हे ज्यावेळी त्याला कळेल त्यावेळी जी वेदना भरताला होईल ती वेदना भरत सहन करू शकणार नाही, मला खडे टोचल्याची वेदना भरताला होऊ नये म्हणून हे खडे उचलून मी बाजूला फेकतो आहे. श्रीरामांकडे ही संवेदनशीलता होती, खडे टोचावेतच नव्हे तर टोचलेत हे कळू सुद्धा नये ही संवेदनशीलता माणसाला जिवंतपण बहाल करते, ही संवेदनशीलता माणसाला संस्कृती बहाल करते आणि हीच संवेदनशीलता माणसाला संस्कार बहाल करते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण दुर्दैवानं चरित्र कला शिकवली जात नाही. मी दीपकजींचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी करेन की आपण जीवशास्त्र शिकवता आहातच पण अशा सोहळ्यातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत जीवनशास्त्रही पोहोचवता आहात याचं मनस्वी कौतुक आहे.
तर कलेबरोबर आपण चरित्र कला त्यांच्यापर्यंत पेरत आहात याचं मनस्वी कौतुक आहे. खरं तर विद्यार्थी ही तुमची आमची कौटुंबिक संपत्ती नव्हे तर ती राष्ट्राची संपत्ती आहे. या राष्ट्रातला प्रत्येक नागरिक घडला पाहिजे यासाठी सगळ्या पातळ्यांवर सारेच प्रयत्न करत असतात. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. पण जोपर्यंत ज्याला घडायचं आहे त्याला जर घडावं असं वाटत नसेल तर कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्या घडवण्याचा काही उपयोग होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मुळात त्याला काय वाटतंय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. दुर्दैवानं ज्याला घडवायचं आहे त्याला काय वाटतंय हाच प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो आणि आपल्याला काय वाटतंय याचा उहापोह सुरू करतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठले आहेत? ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे मुळातच हे विद्यार्थी बुद्धिमान आहेत, हे गुणवंत आहेत. मग असे बुद्धिमान विद्यार्थी असा आत्मघात का करून घेत आहेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. प्रश्न असा आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, कुठेतरी गोंधळ आहे, त्याच्या मुळाशी आपण गेलो आहोत का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. मी परवा रस्त्यानं चाललो होतो, अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज ऐकू आला. मला उत्सुकता वाटली. नवरा बायकोचं भांडण होतं. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय चांगला होता त्यामुळे आपसोबत माझं लक्ष तिकडं गेलं. बायको तावातावाने सांगत होती, हे बघा यावेळी मी तुमचं ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला, तुला काय कळतंय, तू गप बस, आता दवाखाने ओस पडायला लागलेत, मुलाला इंजिनियरच करायचं. नवरा बायकोचं भांडण पेटलं. बायको म्हणे डॉक्टर करायचं, नवरा म्हणे इंजिनियरच बनवायचा. शेजारी पाजारी जमा होत आले, चार जण बायकोच्या गटाचे, चार जण नवऱ्याच्या गटाचे. काही माणसं म्हणायला लागली, बरोबर आहे वहिनी तुमचं, डॉक्टरच करा. नाही काका बरोबर आहे, इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी आणखी वाढली. घरातली गर्दी पायऱ्यांवर आली, पायऱ्यांवरची गर्दी रस्त्यावर झाली. दोन गट तावातावाने भांडायला लागले, डॉक्टर करा, इंजिनियर करा. बघता बघता रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली, गाड्या थांबल्या, माणसं गाड्यात उतरली, रस्ता बंद झाला. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस धावत धावत आले. नेमकं प्रकरण काय तपास केला आणि प्रकरणाच्या मुळाशी म्हणजे या नवरा बायको जवळ आले. नेमका प्रकार काय हौसदारांनी दरडावून विचारलं. तशी बायको म्हणाली, हे बघा दरवेळी यांचं मी ऐकते, यावेळी ऐकणार नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच बनवणार. मी वडील म्हटले, त्याला काय कळतंय, तिच्याकडे लक्ष देऊ नका, हे बघा माझ्या मुलाला इंजिनियरच बनव. ते फौजदार म्हणले, तुम्ही दोघंही जरा शांत राहा, तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. हल्ली शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा चुकली झालीय की मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या माता पित्यांना त्याच्या शिक्षणाची, त्याच्या भविष्याची, त्याच्या करिअरची चिंता सतावती आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण या सगळ्या प्रकारामध्ये आईला वाटतं हे बनावं, वडिलांना वाटतं ते बनावं, पण मुलाला नेमकं काय वाटतं याचा शोध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुर्दैवानं इथं गफलत होते आणि मग पुढचा सगळा गोंधळ होतो. सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी ते जोखलं आणि वडिलांनी सांगितलं, तुला जे करायचं आहे तेच तू कर. आणि इयत्ता चौथीपासून तेंडुलकर फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत राहिला. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला हा सचिन तेंडुलकर. इयत्ताला बारावीला, बारावीच्या इंग्रजीत नापास आहे, पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. एवढा धडा, यशाचा धडा देवांना पुरेसा आहे. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात आपल्या मुलांमध्ये नेमकं आहे काय, त्याचा नैसर्गिक कल काय, त्याची आवड काय, त्याची स्वप्न काय, त्याची ध्येय काय, या सगळ्याचा विचार करणं याचा अर्थ खरं तर शिक्षणाला आरंभ करणं. हे शिक्षण नव्हे, हा आरंभ आहे. पण आरंभीची ही पावलं पहिल्यांदा उचलणं हे प्रत्येक माता पित्याचं पहिलं कर्तव्य आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जेवढ्या लवकर तुम्हाला हे कळेल तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळेल, जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या अधिक उंचीवर तुम्ही पोहोचाल. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय तो आहे, पाश्चात्य देशांमध्ये मुलांच्या नैसर्गिक कल चाचण्या घेतल्या.
पाठवल्या जातात आणि त्याचा नैसर्गिक कल ज्या क्षेत्राकडे आहे त्याच क्षेत्रात त्याला पाठवलं जातं. म्हणजे दहावी नंतर एखादा विद्यार्थी म्हटला की मला चित्रकला शिकायची आहे तर त्याला कुठलीही जोर जबरदस्ती केली जात नाही, त्याला चित्रकलाच करू दिली जाते आणि सरकार तिथलं त्याला दरमहा 1.5 लाख रुपये देतं की तुझी कला तू विस्तार, तुझ्या कलेचा तू विकास कर. हेच कारण आहे की 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिक मध्ये 100 स्वर्ण पदक मिळतात आणि 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं. जे करायचं आहे तेच करू दिलं तर निश्चितपणे कर्तृत्व गाजवता येतं, इतिहास घडवता येतो. यश मिळवण्याचा पहिला सोपा मार्ग आहे की आवडीच्या क्षेत्रात जा आणि जर त्या क्षेत्रात जाता आलं नाही तर ज्या क्षेत्रात आहात त्याच क्षेत्राला आवडीचं बनवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आवड असेल तरच सवट निघते, नाहीतर नुसती तडजोड होत राहते आणि एकदा ओझं बनून कुठलंही काम तुम्ही करू लागला की मग त्या कामात राम राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट, तिथं यश कधीच मिळत नाही हेही सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात जर महत्वाची कुठली असेल तर आमच्या मुलात काय आहे याचा शोध घेणं. मुळात आम्ही अध्यात्म हा शब्द वारंवार वापरतो पण अध्यात्माचा नेमका अर्थ काय आहे? अध्यात्माचा अर्थ आहे स्वभाव. स्वभाव, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान, स्वतःच्या स्वभावाचं ज्ञान, स्वतःच्या गुणांचं ज्ञान, म्हणजे स्वतःची ओळख करून घेणं, यालाच आम्ही अध्यात्म असं म्हणतो. आमची अडचण अशी आहे की रस्त्याने चालता चालता आम्ही एखाद्याला सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखू नये, अरे तू त्याला ओळखू नये पण तू तुला ओळखलंयस का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. दुर्दैवाने आम्ही जग ओळखत राहतो पण स्वतःला ओळखणं मात्र विसरतो की आमची अलीकडची अपयशाची सगळ्यात प्रमुख कारण आहेत. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता एक याच्यातून दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, याचा अर्थ आम्हाला जे घडवायचं आहे, आम्हाला जे करायचं आहे ते मग आम्ही करू शकत नाही का? हा सगळ्यांचा एक साधा सोपा विषय असतो पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. म्हणजे हवं ते घडवता येतं, हवं ते बनवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि ज्या गोळ्याला आकार द्यायचा आहे तो गोळा संस्कारक्षम वयाचा हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकदा 16 वर्ष उलटली की मग तुम्ही तुमच्या मुलाला कितीही घडवून म्हटला तरी ते शक्य नाही. माती ओली असतानाच आकार देता येतो, ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला आहे, मुलामध्ये आम्हीच एक भ्रम तयार करून ठेवलाय, नाही तो जरा अभ्यासात कमीच आहे, नाही त्याला जरा बुद्धी कमीच आहे, नाही त्याचं जरा अभ्यासात लक्षच नाही. हे कोण ठरवतं? हे आपण ठरवतो. तुम्ही काही मूल्यमापनाचे काही आराखडे घेऊन आला की त्याला बुद्धी कमी आहे, त्याला जास्त आहे, तो जरा अधिक चांगला आहे? कुणी ठरवलं हे? तुम्हाला ठरवायचा अधिकार तरी काय? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाला सारं सारखंच देतो, समानच देतो, काही फरक करत नाही. मग याला कमी त्याला जास्त हे भेद आम्ही का निर्माण करावे? हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे एखाद्या घरात जर गेलो आणि घरात जर 2 मुलं असली तर वडिलांना सांगतात थोरला जरा अभ्यासात बरा आहे, धाकट्याचं काय लक्ष नाही. धाकट्याचं लक्ष नाही म्हणल्यावर धाकटा परत लक्षच देत नाही. थोरला बरा आहे ना, करू द्या थोरल्याला, संपला विषय. हे कोण तयार करतं सगळं? हे भ्रम आम्ही तयार करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यांची मुलं कलेक्टर होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय? अडचण अशी आहे की मुलांच्या चुका काढायच्या संधी शोधण्यापेक्षा मुलांचं कौतुक करायच्या संधी जर तुम्ही शोधायला लागला तर मुलं आपोआप यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची अडचण काय आहे? आम्ही चुका काढत राहतो. चुका काढूच नका, ते चुकत नाही असं नव्हे पण चुकांवर सुद्धा उत्तम पद्धतीनं सकारात्मकतेनं त्याला सांगता येतं, सावरता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्याला हे सावरणं जमलं त्याला त्याचं स्वतःचं मूल घडवणं जमलं. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कुणाची मुलं घडतात? म्हणजे ज्यांची मुलं जिल्हा पोलीस, घरातलं वातावरण कधीतरी जाऊन बघून या. तो मुलगा असतो कपडे न घालता चोगडा नागडा घरात फिरत असतो, आई चिडत नाही, आई रागवत नाही, आई त्याला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या बाळाला प्रश्न पडतो, शर्ट नाही घातला, चड्डी नाही घातली आणि आई सांगते किती सुंदर दिसला. ते बाळ आईला विचारत आई खरंच तुमची हो किती छान दिसतात, अहो कपडे न घालता एवढे सुंदर दिसतात, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसा.
घालून येतो आई आता कसा दिसतो, चड्डी घातल्यावर एवढं सुंदर दिसतं, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसतं, पोरगा पळत जातात शर्ट घालून येतं आई आता कसा दिसतो, कपडे घातल्यावर एवढे देखणे दिसतात, जर अशी पावडर लावली थोडासा भांग पडला किती छान दिसतात, पोरगा पळत जातं पावडर लावतं भांग पडतं आई आता कसा दिसतो, तोपर्यंत बाबा आलेले असतात, बाबा कसा अख्ख्या शिरूर मध्ये तुमच्या इतकं कुणी देखणं नाही, पोरला आणखी हुरूप येतो, पोरगा धावत धावत आजूबाजूला जात, आजोबा आजोबा मी कसा दिसतो, आजोबा म्हणतात कलेक्टर, संपला ना पोरगा कलेक्टर झाला काय करायला लागतं तुम्हाला, प्रेरणा किती देतो आम्ही, प्रोत्साहन किती देतो आम्ही, तुझ्यात हे आहेच असं किती वेळा सांगतो आम्ही, आम्ही तुझ्यात ते नाही हे नाही तुला जमणार नाही हे का, साधा विषय आहे, आमची मुलं परीक्षा आली की भीतात, एखादं संकट आलं की भीतात, अडचण आली की भीतात, ही भीती निर्माण होते कुठून, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, ही भीतीची भिंत ढासळली की यश स्वागताला येते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पण मुलं घडवण्यासाठी ही भीती घालतं कोण, तुम्ही कधी घरातलं उदाहरण बघितलंय, मुलगा रंगत असतो, आई काहीतरी स्वयंपाक करत असते आणि तो रंगत रंगत मुलगा अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं जातो, धाडसी आहे तो, जन्माच्या प्रत्येकात धाडस आहेच, प्रत्येक जण निर्भय आहे, तुम्ही चुली जवळ असणाऱ्या त्या इवल्याच्या मुलाला किती वेळा सांगा तो विस्तव हातात धरायचा प्रयत्न करतोच, भीती नाहीच आहे तो निर्भयाचा आहे जन्मता, भीती निर्माण कोण करत, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची माणसं, आम्ही घडतो कसे, आम्ही शांतपणे कधी तरी लक्षात घेतलं पाहिजे, तो मुलगा अंधाऱ्या खोलीच्या दिशेने रंगत रंगत गुंगालेला असतो तेवढ्याच आईचं लक्ष जातं, ए नको जाऊ भाऊ आहे, ते रांगणार मूल जागेवर थांबत तिथूनच आईकडे बघत, भाऊ आहे ते थांबत, पण आई परत कामाला लागली की परत त्या अंधाराच्या दिशेने जायला सुरुवात करत, आईचं परत लक्ष जात, हे सांगितलं ना नको जाऊ भाऊ असतो अंधारा नको जाऊ, ते परत थांबत आईकडे बघत, आई कामाला लागलेली दिसते ते परत अंधाराकडे झेपावत, धाडस जन्माच्यात आहेच ते परत झेपावत, पण ते परत अंधाराकडे निघालेला आई बघते, आई जागेवरून उठते धावत जाते, किती वेळा सांगितलं अंधारात जायचं नाही, भाऊ असतो चल इकडं, त्याला उचलते इकडं आणून ठेवते, त्या मुलाच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात भाऊ असतो, पुढं हाच पट्ट्या दोन पोरांचा बाप होतो पण अंधारात जायला घाबरतो, दोष त्याचा नाही, त्याच्या अर्ध जागृत मनावर जो संस्कार झाला अंधारात भाऊ असतो त्या संस्काराचा तो दोष आहे, मला सांगा इथं एवढे सगळे बसलाय कधी कुणी भाऊ बघितलाय, मग नसलेला भाऊ आमच्या पोरांच्या डोक्यात का घालता, त्याचं धाडस का मारता, त्याच्यात भीती का निर्माण करता, आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, तो सायन्सला ऍडमिशन घेतलं की पहिलं चारी बाजू नको फिजिक्स अवघड आहे, आणि त्याला शिकू दे तरी, आताशी दहावी झालाय तो, फिजिक्स कसं त्याला माहिती नाही, हे कोण भीती घालत, तो मुळात निर्भय आहे, तो मुळात धाडसी आहे, त्याला सगळं करता येत आहे, पण हे आजूबाजूचं जे वातावरण ते सतत सतत त्याच्या मनात भीती निर्माण करतो, त्यामुळे पहिल्यांदा सांगतो ज्याला घडायचं आहे ना त्यांनी नकारात्मक वातावरणातनं पहिले बाजूला भर आणि सकारात्मक वातावरणात जा, तिथं प्रेरणा देणारी माणसं आहेत, जिथं प्रोत्साहन देणारी माणसं आहेत, पुढं चल भरणारी माणसं आहेत, अशा माणसांच्या सहवासातच यश मिळवता येतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर अडचण काय होते माहिती आहे, तुम्ही हत्तीचं छोट्या पिल्लू बघितलं असेल, तो माहुत्याला साखरदंडानं बांधून ठेवतो, तो साखरदंड तोडायचा तो हत्ती रक्षण प्रयत्न करतो, आपाट प्रयत्न करतो, पण बळ तोकडा पडतं, तो लोखंडी साखरदंड त्या छोट्या हत्तीला तोडताच येत नाही, ते पिलू कोशिश करून थकत आणि शेवटी मनात पक्क ठरवत आपले बस की बात नाही, साखरदंड तोडणं कठीण, तोडू शकत नाही आपण, त्याच्या डोक्यात पक्क बसतो, तोच हत्तीचं पिलू परत मोठं मोठं होतं, बलाट्य होतं, आफाट ताकदीचं होतं, मोठमोठे वृक्ष सोंडे पकडून उमळून टाकत इतकं बलशाली होतं, त्या मोठ्या हत्तीला माहूत कधी साखरदंडानं बांधूनही ठेवत नाही, त्याच्या आसपास फक्त साखरदंड टाकलेला असतो, बांधत अजिबातच नाही, पण तरी एवढी ताकद असूनही हत्ती कधीही तिथून निसटून जायचा प्रयत्न करत नाही, कुणीतरी माहूताला विचारत अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून ठेवत नाही, माहूत म्हणतो त्याला मी बांधायची गरज नाही,
हत्तीने स्वतः स्वतःला बांधून घेतलंय, आता तो अजिबात हलणार नाही. आमच्या सततच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बोलण्यामुळं आमची मुलं स्वतःला बांधून घेतात. आपण असेच आहोत, आपल्याला हेच येणार, आपल्याला हे येणारच नाही. ही मग त्याच्यात किती ताकद येऊ द्या, किती बुद्धिमत्ता असू द्या, किती उपजत कौशल्य असू द्या, हे मर्यादाचं कुंपण जर आम्ही त्याच्या भोवती घातलं तर तो घडूच शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक आयुष्यातला नियम कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही. ही मर्यादा आपली आपण घालतो, ही बंधनं आपली आपण घालतो, बस दुसरं काही नाही. या मर्यादा दुसरं बाहेरून कुणीही आम्हाला घालत नाही, ही आपली आपण घालून घेतलेली बंधनं असतात. त्यामुळे या श्रृंखला पहिल्यांदा तोडा. आमच्या मुलांना पक्क सांगा, तुझ्यात काहीही कमी नाही, कुठलीही कमतरता नाही, तुझ्यात सगळं आहे असं अजिबात काही नाही. नाही नाही, ते प्राध्यापक दीपकजींना दिवसाचे 48 तास मिळतात, त्यामुळे मग त्यांचं ते शिरूरलाही संस्था आहे, इथंही संस्था आहे, ते श्रीगोंद्यालाही संस्था आहे. 48 तास असतात त्यांना, आपण सामान्य माणसं आपल्याला 24 तास कसं काय करणार. असं होतं का कधी? यशस्वी माणसाला 48 तास मिळतात म्हणून तो यशस्वी, आणि आम्हाला नाही, सगळ्यांना 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. बुद्धीचं सुद्धा नेमकं तसंच आहे. तुम्हाला मिळालेल्या बुद्धीचा कोण कसा किती अचूक वापर करेल याच्यावर तुमचं यश ठरतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्यात काहीही कमी नाही हे पक्क डोक्यात ठेवा. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची. आपण काहीही बनू शकतो, काही होऊ शकतो, काहीही करू शकतो. तुम्हाला चित्रकार बनायचं आहे, बनू शकता. नाटककार बनायचं आहे, बनू शकता. डॉक्टर बनायचं आहे, बनू शकता. इंजिनियर बनायचं आहे, बनू शकता. एनडीए जायचं आहे, जाऊ शकता. कुठली स्पर्धा परीक्षा करू शकता. कलेक्टर व्हायचं आहे, होऊ शकता. जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकता. काहीही तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही होऊच शकता. ही पहिली गोष्ट आपल्या डोक्यात ठेवा. असं काहीच जगात अशक्य नाही, अजिबात काही. स्वतःच्या क्षमता, स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःचे कौशल्य या सगळ्यांचं साठा तुमच्यात मुळात आहेतच. एक मूर्तीकार ओबडधोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करायचा. कुणीतरी त्याला विचार, या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कसे काय तयार करता? तो मूर्तीकार म्हणाला, तसं बघितलं गेलं तर मी काहीच करत नाही, कारण मूर्ती दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं तसंच आहे, सगळं आमच्यात आहेच. आम्हाला बाहेरून काहीच नाही टाकायचं, आम्हाला फक्त नको तेवढं बाजूला काढून फेकायचं आहे. हे महत्वाचं. अलीकडची अडचण अशी झाली आहे, मुलं म्हणतात नको तेवढं ठेवा, मूर्ती घेऊन गेला तरी काय अडचण आहे. आमची सगळ्यात मोठी अडचण ती सगळ्यात. इथं मात्र आम्ही सजग व्हायची वेळ असते, इथं आम्ही सावध व्हायला. कुठलं ध्येय पेरता तुम्ही त्याच्यात, कसं बळ देता तुम्ही त्याला, आम्ही हे सांगायला. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे, त्याच्या आत जे आहे त्याचा साक्षात्कार त्याला घडवून देणं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कृती करायला, करायलाच. पण बऱ्याच लोकांचा असा करू का नको, करू का नको हा निर्णयच होत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अपयशी माणसाचं अपयश मिळण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये? निर्णयच न घेणं. तो काही करतच नाही. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा शेतात गहू पेरलाय का? तो म्हणला, नाही यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरला नाही. मग यंदा मका तरी लावलाय का? नाही, यंदा मक्यावर सुद्धा कीड पडायचा संभव आहे म्हणून मकाही लावला नाही. मग यंदा शेतात पेरलंय काय? कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून काय पेरलंच नाही. अरे तुम्ही जर काय पेरलंच नाही तर तुम्हाला काय मिळणारच नाही. का पेरलं नाही? तुम्ही कारण सांगत बसता, पाऊसच पडणार नाही, असंच होणार आहे, किडच लागणार आहे, यावेळी मेडिकलला जागाच मिळणार नाही, इंजिनिअरिंगची परीक्षाच होणार नाही, कोरोनाचा परत प्रादुर्भाव वाढतोय, बहुतेक ऑनलाईन शिकावं लागतंय. अरे तू कशाला बाकीचं सांगत बसतो?
आमची अडचण काय, तू कृती कर ना, कृती कधी होते, निर्णय घेतला तर, निर्णय कधी घेता येतो, विचार पक्का असेल तर, विचार कधी पक्का असतो, तुम्ही स्वतःबद्दल गंभीर असाल तर, गंभीर कधी असता, तुमचं ध्येय ठरलं असेल तर, ध्येय कधी ठरतं, तुम्हाला काय करायचंय हे माहिती असलं तर आम्ही या टप्प्यातनं गेलो का? सगळ्यात महत्वाची गोष्ट दीपाजी मगाशी सांगत होते, आम्ही तयार आहे, आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा वाईट ठेवलंय, संदर्भ आम्ही काय करू शकतो? संदर्भ देऊ शकतो. तुम्ही आमचा वापर करा, जिथं अडचण येते, जिथं प्रश्न पडतोय, जिथं शंका येते, जिथं तुम्हाला वाटतंय आपण कमी आहोत, आम्ही त्या जागा भरायला तयार आहे, तुमचा जे हवं ते द्यायला तयार आहे, आम्ही वाईट आहोत. पण तुम्ही सुरुवात तर करा, दिशा द्यायला ती आहे. एक सद्ग्रस्त बस स्टँडच्या दिशेने निघाला होता, अर्धा तास चालल्यावर थकला, तेवढ्यात पाठीमागून रिक्षा आली, त्या रिक्षाला थांबवलं, रिक्षावाल्याला विचारलं स्टँडवर येणार का, रिक्षा म्हटला येतो की, किती घेणार, रिक्षावाला म्हटला 100 रुपये, म्हटलं 100 रुपये, आधीच अर्धा तास चाललो, आता जवळच असेल, तुला कुठं 100 रुपये द्या. हा सद्ग्रस्त निघाला रिक्षावर घेता चालतच, आणखी अर्धा तास चालत चालत पुढं गेला, स्टँड काही आई ना, तेवढ्यात पाठीमागून तोच रिक्षावाला परत आला, याने परत रिक्षावाला थांबलाय थांब, आता स्टँडवर येणार का, तो म्हटला येतो, किती घेणार, रिक्षावाला म्हटलं 200 रुपये, अरे मगाशी तर 100 म्हटला, आता त्याच्यानंतर मी अर्धा तास पुढे चालत आलोय, आता 200 कसे, रिक्षावाला म्हटला तुम्ही एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आहात. दिशा माहिती असणं फार महत्वाचं आहे, दिशा दाखवणारा पाठीशी असणं फार गरजेचं आहे. दिशा दाखवणारा नसला, दिशा माहिती नसली की मग वेळ वाया जातो, ऊर्जा वाया जाते, कष्ट वाया जातात, हे जाऊ नये. यासाठी सगळं श्रीगोंद्यात व्यवस्थित असताना हा दीपक हिथं सगळं प्रकाशमान करायला आला, याचं कारण काय की ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना करायची इच्छा प्रचंड आहे, फक्त मार्ग सापडत नाही, सापडला तर योग्य दिशा मिळत नाही, हे दिशा देण्याचं काम फार महत्वाचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट काय, दिशा ती मिळाली, आता तेही झालंय, आता काय करायचं, आता निर्णय घेणार पटकन, काय करायचं आहे, नीट करायचंय, JEE करायचंय, NDA करायचंय, करायचंय काय, काय ठरलंय तुमचं, एखाद्याला विचारलं काय 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 ठरलंय, मग पुढं बघू आता होईल ते, अरे काय होईल, नाही चाललाय प्रयत्न, अरे कशाचा चाललाय प्रयत्न, अरे नाही झालं तर, नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो, तो चिटक ना, काय ध्येय आहेत आमची, ठरवाना पटकन काय करायचं ते. अहो काय काय लोक 50 उलटली तरी निर्णय घेत नाहीत, जाताना म्हणतात त्यावेळी निर्णय घेतला असता बरं झालं असतं, अरे तुला धरलं होतं कोणी, अडचण काय आमची. तुम्हाला माहितीये चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं, नील आर्मस्ट्रॉंग, खरंच नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का, नाही, चंद्रयान मोहिमेचा प्रमुख कोण, एडविन सी अल्डरिंग, तो अमेरिकेचा वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून या नासाच्या चंद्रयान मोहिममध्ये मुख्य पायलट म्हणून निवड झाली ती एडविन सी अल्डरिंग, आणि त्याला सहाय्य को पायलट म्हणून निवड झाली नील आर्मस्ट्रॉंग, तो अमेरिकेच्या नौसेनेत होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता, तो सहाय्यक म्हणून आला होता, को पायलट, हे अपोलो या ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट, आता पायलट फर्स्ट म्हणजे एडविन सी अल्डरिंग पुढं झाला, आणि आता चंद्रावर पाय टाकायचा आहे, पण पाय टाकण्यापूर्वीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला, मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणानं मला खेचूनच घेतलं तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणाने मी कुठं भरकटलो तर, विचारांचा गोंधळ, तेवढ्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट, आणि नील आर्मस्ट्रॉंग झप दिशी पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला, जगात कीर्तिमान झाला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस नील आर्मस्ट्रॉंग, प्रत्यक्षात कीर्ती कुणाची होणार होती, एडविन सी अल्डरिंगची, बसला विचार करत काय करू, पटकन निर्णय घ्या, हे बघा निर्णय चुकला तर काय होईल, अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश येईल, म्हणजे आपण तोट्यात कुणी कुठूनच नाही ना, मग निर्णय घ्यायला उशीर का करता, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होतात, योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. काही निर्णय घ्या, पण निर्णय घ्या, कारण निर्णय
निर्णय घेतल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही. प्रत्यक्ष कृतीला तुम्ही पावलंच उचलत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं आता निर्णय पण झाला, आता कृती. काय काय लोकांची तरी सुरुवात होत नाही. करणार हो, अरे ठरलंय ना आता हो, मग करणार सुरुवात. अ परवा एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. वेळ रात्रीची जाता जाता मला दिसलं, म्हणलं काय उभा आहे. नाही डोंगरावर जायचं, म्हणजे मग जा ना, अंधार आहे. म्हणजे ठीक आहे, माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला, आता जा. आणि मी आलो निघून. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो तरी सद्ग्रस्त तिथंच. मी म्हणलं आला जाऊन, नाही गेलोच नाही. का? अंधार केवढा होता. आणि मग तुला कंदील दिला होता की? हो दिला होता ना, पण त्याचा प्रकाश फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती राग द्यायचं होत. अरे सद्ग्रस्ता चालायला सुरुवात तर कर, कंदिलाचा प्रकाश आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल. आम्ही काय करतो, विचारच इतका करतो मी एवढाच. अरे तू सुरुवात तर कर ना, अडचण काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी पूर्ण समर्पणानं पूर्ण एकाग्रतेनं ज्यावेळी एखादी कृती करायला जाता त्यावेळी सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मदत घेऊन उभा असते. कर्तृत्ववंतांच्या मागच नशी उभा असते. तुम्ही कायम लक्षात ठेवा, आमची बोलता बोलताची भाषा काय, तळण ते नशीबवान आहे. आणि नशीबवान कुठला, कर्तृत्ववान आहे. पूर्व सुरुवात केली, कृती करायला सुरुवात केली म्हणून यश मिळालं. आणि आपण आपल्या नशिबातच नव्हतं, तू बस ना घरात. अरे हालचाल करणं, कृती करणं आपाप नशीब बरोबर येत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ती महत्वाची. आम्ही कारण सांगत बसतो, असं तसं तसं असं. मग पावला पुरताच प्रकाश आहे, मग आमची परिस्थितीच नव्हती. तू घबरे, मला भयंकर आम्ही तू असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी गोष्ट. काही नाही, तुम्ही सुरुवात करा, परिस्थिती सोबत येते तुमची. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, शस्त्र होती, तोफा होत्या, हत्ती होते, घोड काही नव्हतं. पण स्वराज्याचा श्री गणेशा केला. डायरेश्वरावर जाऊन पहिली शपथ घेतली, केली सुरुवात, निर्णय घेतला, कृतीला आरंभ. 1645 साली पहिला राजगड जिंकला, बेवसा होता, ताब्यात घेतला, सुरुवात केली कृतीला, प्रत्यक्ष सुरुवात. 1646 ला तोरणा घेतला. आणि तोरणा घेतल्यानंतर याच तोरण्यावर बिनी दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा, आणि त्या कोठी दरवाजाच्या मागे तटबंदीच्या डब्या बाजूला महाराजांना 7 सोन्याच्या मोहराने सापडले भरलेले हंडे सापडले. काय नव्हतं महाराज, महाराज असं म्हणणं बाबा या पुत्र दिलं हंडे बिंडे तर करू सुरुवात. हंडे यायचे नाही वाट बघत बसले महाराज. आधी कृतीला सुरुवात केली, माझं काय आहे काय नाही देणं घेणं नाही, माझं ठरलंय ना मला करायचंय बस. मी आधी तुमच्या पाठीशी उभा आहे, जगदंबा उभा राहिली महाराजांच्या पाठीशी. राजगड घेतला, बांधायचा होता, पैसे नव्हते. तोरण्यावर 7 सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे महाराजांना सापडले. स्वातंत्र्य देवता आली ना आशीर्वाद द्यायला, त्या मोहरानेच महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं. महाराजाची पहिली राजधानी तयार झाली. मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र झाला महाराजांचा. मोगल अफाट बलाढ्य. अहो नुसतं महसूल औरंगजेबाचा त्या काळात 230 कोटी रुपये होता नुसता महसूल. आणि महाराजांचं राज्य अजून 1 कोटी सुद्धा महसूल झाला नव्हता. अशा बलाढ्य मोगलांशी लढायचं आहे, अफाट संपत्ती बळ सगळं लागणार होतं महाराजांकडे नव्हतं. पण महाराजांनी 1670 साली प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज प्रबळगडाची पाहणी करायला प्रबळगडावर आले. महाराज पालखीत बसलेले, प्रबळगड पाहत पाहत निघालेले. त्याच वेळी महाराजांचा शेला पालखीच्या बाहेर लोंबकळत होता. एका मार्गावरनं जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक प्रबळगडाच्या त्या तटबंदीच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकला. आपला शेला बोरीच्या काट्यात अडकलेला महाराजांनी बघितला. आणि महाराजांनी सांगितलं, थांबवा पालखी थांबवा, हे बोरीचे झाड काहीतरी सांगते आहे, हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे.
हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी संदेश देते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला आठवते ना काहीतरी आहे. खण इथं खण. महाराजांनी आज्ञा दिली, माणसं त्या बोरीच्या झाडाजवळ खमायला लागली. 5 फूट खाली गेली आणि खाली दगडी भिंत लागली. उग्र उग्र महाराजांनी ती दगडी भिंतही काढायला लागली. 23 घागरे आणि 4 कडया एवढं धान्य महाराजांना त्या प्रबळ गडावर मिळालं. 23 घागरे, त्यावेळी सोनं होतं 20 रुपये तोळा. म्हणजे आजची जर किंमत काढली तर तब्बल 500 कोटी रुपये महाराजांना त्या तिथे मिळाले. त्याच्यातून मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र झाला. अडचणी नाहीतीये, तुम्ही जर चांगलं काम करत असाल, तुम्ही जर योग्य कृती करत असाल तर सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. त्यामुळे काय होईल विचार करूच नका. परिस्थिती जर माणसाला घडवत असती तर रस्त्याच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले असते. कोलंबिया विद्यापीठाच्या त्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद झाली नसती. काय होत त्यांच्या गणिताचा तास चालू होता. शिक्षकाने विचार, हे गणित कोण सोडवताय का? आणि तो छोटा भिमराव उभा राहिला, मी सोडवतो. सर म्हणले ये समोर फळ्यावर सोडवून दाखव. तो छोटा भिमराव फळ्यावर गणित सोडायला पुढे यायला निघाला. तसा वर्गातल्या सगळ्या पोरांनी त्याला बोला केला. नाही 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 गुरुजी, त्याला सांगू नका, त्याला सांगू नका. गुरुजी म्हणले का? तशी पोरं म्हणाले, गुरुजी तो भिमराव फळ्याला हात लावेल, फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत, त्याच्या स्पर्शाने आमचे डबे फाटतील, आम्हाला जेवताना येणार. त्या शिक्षकाने सांगितलं, भिमराव नको येऊस. ही सामाजिक परिस्थिती होती. त्यावेळी काय सोसलं असेल त्या युवा सचिवाने, किती अपमान सहन केला असेल. थांबलेत, माझा अपमान झाला, आजपासून मी शाळेत जाणार नाही. हो नाही, यातून त्याने ठरवलं घडणार, स्वतःच विश्व घडवलं. काय काय लोक कारण सांगतात, नाही माझी खूप इच्छा होती शिकायची पण आम्ही गरीब आहे ना. अरे काय सांग, गरीब आहे ना, उत्तम. श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाहीतर तू आधी श्रीमंत असता तर तुला काय करायची गरज आहे का? गरीब आहेस ना, श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे. नाही, त्याला जरा डोकं कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तुमच्या कमतरतेला तुमची बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर तुम्ही यश काबीज करा, हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे. हे सांगत काही परिस्थिती बिरस्थिती काय 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 नसतं. तुझी इच्छा आहे ना, चल. फक्त एक करा, आपल्या पोरांमध्ये मोठे व्हायची भूक प्रज्वलित करा. आम्ही काय करतो, पोरांच्या पाठीवर पैशाच्या ठेवी ठेवतो, त्यापेक्षा संस्कारांच्या ठेवी ठेवा. पोरं आपोआप घडते. प्रत्येक पालकाचं झालंय काय? माझ्या असेल आमची एकच इच्छा. नाही, माझी खूप इच्छा होती सायकलवरून कॉलेजला जावा, पण त्यावेळी परिस्थिती नव्हती. पण आता माझ्या पोराला मी नवी कट्ट सायकल घेऊन गेली आहे. प्रत्येक बापाला वाटतं जे आपल्याला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळावं. प्रत्येक आईला वाटतं मला जे करता आलं नाही ते माझ्या मुलीनं करावं. आम्ही त्यांना कुठंच कुठलीच तोशीस लागू देत नाही आणि तोशीसच लागत नाही. त्यामुळे काहीतरी बनावं, काहीतरी करावं, काहीतरी खडवावं याची त्यांना गरजच वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जी माणसं घडली ती कशी घडली? संकटातनं घडली ती, अपघातातनं घडली ती, परिस्थितीतनं घडली ती. आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे काही करायची आवश्यकताच नाही, ही आमची अडचण आहे. वर्गा सहज म्हणतो, पप्पा म्हणले चिटकवतो माझ्या जाण्यावर. गरजच नाही ना आपली आहे का परिस्थिती अशी? आम्ही क्षमता मारून टाकल्यात आमच्या पोरांच्या, कष्ट करायच्या, अभ्यास करायच्या मारून टाकल्या. पूर्वी असं म्हणायचंय, एखाद्या श्रीमंत घरात मूल जन्माला की तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. आता म्हणतात हातात मोबाईल घेऊन जन्माला आला. पूर्वी पोरग दंगा करायला लागलं, काम करू देईना की आई त्याच्या तोंडात दुधाची बाटली ठेवायची आणि कामाला जायची. आता अर्धा तास पोरग नाही त्रास द्यायचं. आता पोरग त्रास द्यायला लागलं की आई लगेच मोबाईल देते, घे बाई. आता पोराच्या हातात फक्त मोबाईल काढून जात नाही, काय ठेट करते बाबा. पोराला माहिती होतं मोबाईलचं, सवय केली नव्हती. आम्हाला आमचं काम करायचं.
एखाद्याला सहज प्रश्न विचारा, मार्क्स किती, तो डोकं लावतच नाही, तो पहिला मोबाईल काढून कॅल्क्युलेटर काढतो. कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू झाली आमची, कशी क्षमता विकसित होणार आहे, कसं तयार होणार आहे, ते सगळं अडचण आहे सगळ्यात आमची. एका मुलाला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हणून मी काय चुकीचं विचारलं, अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? तो म्हटला 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं काय यायचं. मग त्याला विचारलं, काय खेळ खेळतोस का? नाही म्हटलं, सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन खेळतो, हॉलबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो. म्हटलं, एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं, बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून ते तिथपर्यंत अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो 2 मिनिटं अंतरच बघत असला. अरे म्हटलं, 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? करतो प्रयत्न. आता ह्यात कसला प्रयत्न, तुला काय 5 किलोमीटर सांगतोय, अरे 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? पळतो. बरं मला सांग, हे 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं परत अंतर बघत बसला. अरे म्हटलं, 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो म्हटला, 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं 100 मीटरचं रेकॉर्ड 9.58 सेकंद आहे. हुसेन बोल्टचं ऑलिम्पिक मध्ये म्हणजे 10 सेकंदात तो 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, 30 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. सांग ना किती सांगितलं ना, 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, हे पळ कुत्रा पिसळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर, 7 सेकंदात. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात ऑलिम्पिक मध्ये, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं, मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे आपल्या 7 सेकंदात 100 मीटर पार करायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली असं माहित आहे, संकटांचं स्वागत करायला. संकट आपल्याला अडवायला येत नाही, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडथळे आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. संकट अडथळे अडचणी यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचा परिपूर्ण विकास होतच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उत्तम बनायचं असेल समुद्र उधाणलेलाच हवा, लाटा लाटा पसरायलाच हव्यात, तरच तुम्ही घडू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमची अडचण काय झाली, मुलगा आईला विचार, तू आई सायकल शिकू का? नको. पडशील. पोहायला जाऊ का? नको. पडशील. मग खेळायला जाऊ का? नको. धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. मग काय अडचण आहे, 12वीचा पेपर चालू असताना पण टीव्ही बघितला. सवय कुणीला? मुलं अनुकरण प्रिय असतात, ते आपलंच शिकतात, आपल्याकडेच बघतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कसं वळण लावतो, कशी सवय लावतो, त्याच्यावर ते अवलंबून. 10वीची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी, रामजी बाबांनी भीमरावांना सांगितलं, सगळे जाऊन काय तालुक्याला राहणं शक्य नाही, मी तुमच्या बरोबर येतो, तुम्ही अभ्यास करा, मी तुमचा स्वयंपाक बनवत जाईल. आणि वडिलांना घेऊन भीमराव आंबेडकर तालुक्याच्या ठिकाणी आले, ते अभ्यास करायचे, वडील स्वयंपाक करायचे. एके दिवशी भीमराव परीक्षेच्या दिवशी पेपर द्यायला गेले, दुपारी पेपर घेऊन माघारी आले. वडील म्हटले, आता तुम्ही जेवून घ्या ना, अभ्यासाला बसा. वडिलांनी ताट केलं, भीमरावांच्या पुढे ठेवलं. भीमराव जेवायला लागले, जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? जसे रामजी बाबा म्हणाले, नाही तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमरावांनी जेवण उरकलं, अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी पेपरला गेले, पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवता जेवता वडिलांना विचारलं, तुम्ही नाही जेवत? वडील म्हटले, नाही तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. रोज पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता भीमराव विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा सांगायचे, तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुमचं होऊ द्या. 5-7 दिवस चालू राहिले. एके दिवशी पेपर देऊन आले, भीमराव जेवायला बसले. वडिलांनी ताट पुढे ठेवलं. जेवता जेवता भीमरावाने विचारलं, बाबा तुम्ही? नाही नाही तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो.
पण जेवता जेवता अचानक भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग आपलं जेवण झाल्यावर बाबा खातात काय? मी रोज 5-6 दिवस त्यांना विचारतोय बाबा तुमचं जेवण, आणि ते मला सांगतात की तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर ते खातात काय, जेवतात काय? भीमरावांनी वडिलांना विचारलं, बाबा मी रोज विचारतोय आणि रोज तुम्ही सांगताय माझं झाल्यावर जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, बाबा तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीने भागणारी नाही, तुम्ही एवढे ज्ञान संपन्न व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते ज्ञान बघून माझं पोट भरेल, माझी माझी भूक अन्नाने नाही माझी भूक ज्ञानाने भागेल। काय कोणाच्या भूक निर्माण केली रामजी बाबांनी? तुम्हाला वाटतंय ना मी जेवावं, तुम्हाला वाटतंय ना माझं पोट भरावं? माझं पोट अन्नाने नाही माझं पोट तुमच्या ज्ञानाने भरेल। माझ्यासाठी अन्न नको माझ्यासाठी ज्ञान मिळवा, मोठे व्हा। आमच्या मुलांच्या आम्ही कुठली भूक पेरतो, आम्ही कुठलं ध्येय पेरतो, काय सांगतो त्याला? मी वारंवार सांगतो मुलांना अभ्यास करा कधी सांगू नका, कारण ते तुमचं ऐकतच नाही आणि ऐकणारही नाही, आणि तुम्ही सांगून ते जर अभ्यासाला बसले तर त्यात काय अर्थ येईल? त्याला स्वतःला वाटलं पाहिजे। आपण अभ्यास करा, अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा अभ्यास का करावा हे त्याला एकदा सांगा, त्याची भूक जागृत कुठली करा, का करायचं आहे? कधीतरी त्याला झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची भेट घालून द्या, कपडे न घातलेली नागडी उघडी पोरं चार घरं मागून तुकडा तुकडा गोळा करून जावली पोट भरतात ना ते दाखवा त्याला, त्याला सांगा हे का असं आहे, त्यांचे वडील शिकले नव्हते, यांचे आजोबा शिकले नव्हते, ही सुद्धा पोरं शाळेत जात नाहीत, ही आयुष्यभर अशीच भिका मागत राहणार आणि उघडी नागडी चोऱ्या करत हिंडणार, आणि एखादा उंची महाल सुद्धा त्याला दाखवा ज्याने स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर स्वतःची प्रगती केली आहे, आणि त्याला सांगा हा शिकला आणि मग हे वैभव त्याने कमावलं, तुला काय व्हायचं आहे? या वैभवाचा मानकरी का झोपडीतला भिकारी? आम्ही फार बोलायची गरज नसते, आम्ही फार सांगायची गरज नसते, पोरं जाणून घेतात कळतं हे परिस्थितीचं दर्शन आम्ही त्यांना घडवायला हवं। एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही। आम्ही काय करतो, आम्ही पोरांना माहिती देतो, आम्ही शिक्षण देतो, उपयोग नाही, त्याला अनुभव घेऊ द्या, अनुभवाशिवाय तो घडणारच नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। एखाद्याने प्रगती केली, प्रचंड यश मिळवलं की आम्ही काय म्हणतो, त्याने गरुड झेप घेतली, गरुड झेपच का? असं गरुडाचे झेपेत काय सामर्थ्य आहे? गरुड घडतो तरी कसा तुम्हाला माहिती आहे? गरुडाची आई ज्या क्षणी आपल्या पिलाला जन्म देते त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या नुकत्या जन्मालेल्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात धाराने मारते, अगदी उंच 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 जाते, अफाट उंचीवर जाते, नुकत्याच जन्मालेला पिलो आहे। वर म्हणजे काय माहित नाही, आभाळ म्हणजे काय माहित नाही, श्वास कसा घ्यावा कळत नाही, सृष्टीचं माहिती नाही, काय काय नाही, आईनं जवळ घ्यावं, शिकवावं, सांगावं, आवरावं, सवरावं, तर ही आई जन्मल्या पिलाला पंजात पकडते आणि उंच आसमानात घेऊन जाते, अगदी उंच आणि अफाट उंचीवर गेल्यावर ही आई आपल्या पंजातल्या पिलाला सरळ खाली सोडून देते आणि सन 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 करत ते पिलू वेगानं खाली येत, त्याला काही कळत नाही, ते हात हात मारत, याई 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 येणार, याई पकड ना, याई उचल ना, याई आधार देणार, याई। आई फक्त घरट्या घरात राहते, बर पिलू मारायच्या वेगाने सन 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 खाली येत असत, ते हात सात हात, आई येणार, आई पकड ना, आई सावर ना, आई घेण्याचा वळ, ती ऐकत नाही, ती फक्त घरट्या घरात पिल्लू एकदा खाली बघत, आता खाली जमीन आपटणार आणि कपाळ मोक्ष होणार संपणार, ते परत एकदा हात मारत, आई ये ना, आई आई फक्त घरक्या घालते आणि एका क्षणी त्या पिल्लाला कळून चुकत, आई येत नाही, आणि नुकतं जन्मा लागलं ते पिल्लू मग स्वतःची सगळी शक्ती एकवटत, सगळं सामर्थ्य एकत्रित करत, स्वतःचे
पंखास ते आज ते बाहेर काढायचा प्रयत्न करत, त्या पंखामध्ये जीव भरत, वाऱ्यावर ते पंख स्वार करत, परत एकदा सगळी शक्ती एकवटत, पंख फरफायला सुरुवात करत आणि अचानक सगळी शक्ती एकवटून गर्दीशी गिरकी घेत आणि आसमानात फरारी मारत. आईकडे बघत संत आई जमलं ग. झेप कुणाच्या जीवावर मारता येत नाही, गरुड झेप स्वतःच्या जीवावर मारलेली झेप त्याला गरुड झेप म्हणतात. ज्ञान त्यांना मत नाही त्याला गरुड झेप नाही म्हणत. शून्य होता तो, शून्यातलं विश्व उभारलं म्हणून गरुड झेप. आई सोडून देते जा, तुझा तू लग, तुझा तू भेड, तुझा तू संकटांना वादळांना सामोरं जा. सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट सृष्टीचा नियम आहे. जो फिट आहे तो टिकेल आणि जो फिट नाही त्याला जगायचाही अधिकार नाही. अजिबात आमची पूरक फिट बनवायची असतील ना, वादळ वाऱ्याशी झुंजायला शिकू द्या त्यांना, संकटांच्या दाटाशी खेळू द्या त्यांना, पडू द्या, ढासळू द्या, रक्त येऊ द्या, उद्या वेदना, त्यातून त्याला दुःख कळेल आणि दुःख नको म्हणून सुख मिळवायच्या पाठीशी तो धावेल. कायम लक्षात घ्या, नापास व्हायची भीती असते म्हणून पास होण्यात आनंद वाटतो. नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दालाही अर्थ नाही. अपयश अडचणीचा आहे म्हणून प्रत्येकाला यश हवं असतं. आमच्या पोरांना अपयश सुद्धा एकदा भोगू द्या, त्याशिवाय त्याला यशाची किंमत करायची नाही. हे आलं पाहिजे, हे अनुभव, हे टक्के टोन पेत्यानं बघितले पाहिजेत, सांगितले पाहिजे. त्याला सांगा आम्ही जगतोय ते आमचं आयुष्य आहे, आमच्या आयुष्यात तुला घडवणं हे आमचं कर्तव्य आहे, पण स्वतःच आयुष्य स्वतः घडवणं हे तुझं कर्तव्य आहे. आम्ही तुला सांगू शकतो पण तुझ्या वतीनं आम्ही अभ्यास नाही करू शकत, तो त्यालाच करायचा आहे. आमचा मुला दिवस रात्र खोलीत कोंडून घेतो, काय अभ्यास चालला आहे, कसला चाललाय, काय करतोय. तुम्हाला खूप वाटत, मी असे पालक बघितले गुंजाळ साहेब बारावीची परीक्षा आली पोराची की बाप दोन दोन महिने रजा काढतो, आई त्याला घेऊन परीक्षा हॉलकडे जाते, इतकं बघितलंय आम्ही. काळजी कोणाला, पालकांना. ही तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो म्हणे, ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. एक चौथीतला मुलगा होता, शाळेत भाषण स्पर्धा होता, वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला, बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खि 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 घासायला लागला, त्याची खिल्ली उडवायला लागली. भाषण करणारा पोरगा पोतरा होता, चोचरा बोलत होता, त्याचे ते चोचरे तोतरे बोल ऐकले सगळे वर्गातले बोल खरून हसायला लागले. त्या पोरगा प्रचंड मोठा अपमान वाटला, त्याला बरून आला, डोळ्यातलं खरदेशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असत की आपण कोत्रे चोत्रे आहे, जन्मजात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलू शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली, झाला ना आपण आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही, हे नैसर्गिक होतं हा विचार कर. पण या मुलाला मात्र वेगळा विचार कर. तो काय म्हणाला मुलगा माहितीये, जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील, हा बदल मी घडवून आणि ठरवलं ते. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रयत्न सुरू केला. काय अडचण आहे, तोत्रे जन्मजात व्यंग आहे, ठीक आहे, त्याला माहिती कधी दूर माळरणावर जायचा, दोन्ही गावात आत गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्याने बोलायचा, सराव करायचा, गारगोट्या बोलताना गालाला घासायचा, रक्त उकळायचं, जिभेला टोचायचं, जिभेला फोड यायचं, एक दोन नाही अखंड सहा महिने तोंडात गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलत होता, रक्ताळलेलं तोंड. पण गारगोट्या तोंडात असल्यामुळे जिभेला वळण मिळालं आणि सहा महिन्यानंतर आस्ते आस्ते त्याचा तोत्रेपणा गेला, स्पष्ट स्पष्ट उच्चार यायला लागले,
एका वर्षानंतर आता तो स्पष्ट बोलत होता. नंतर त्याने विचार केला, पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत, त्यासाठी श्वास टिकायला हवा, त्यासाठी दम टिकायला हवा, छातीचा फाटा मजबूत हवा, काय करावं लागेल माहिती घेतली आणि त्याला कुणीतरी सांगितलं रोज डोंगरावर पळत जायचं आणि डोंगरावरनं खाली पळत उतरायचं, छाती भक्कम होते, मजबूत होते, फाटा बलगंड होतो, श्वास टिकतो, दम टिकतो, पल्लेदार वाक्य फेकता येतात. वर्षभरानंतर त्याने पल्लेदार वाक्यांसाठी सराव चालू केला, पळत पळत जायचा, सरळ डोंगर पळत पळत चढायचा आणि डोंगरावरनं खाली उतरायचा. अखंड 6 महिने तो डोंगर चढत उतरत होता. या प्रचंड व्यायामानं छातीचा भाता मजबूत झाला, श्वास दम टिकू लागला, आता पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागले, आता उच्चार स्पष्ट झाले, पल्लेदार वाक्य फेकता यायला लागले, बोलणं जमलं, पण काय बोलायचं, ज्ञान हवं. यांनी एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड आणले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता उत्तम बोलता येत आहे ना, माझं बोलणं सुद्धा वैचारिक प्रमाण झालं पाहिजे, अभ्यास चालू केला. पण वय असं होतं की एका जागी बसायचंच नाही, तो फार वेळ टिकायचाच नाही. अर्धा तास वाचत बसला की त्याला वाटायचं उद्यावर बाहेर फिरून या, मग तो अर्धा तासानंतर उठायचा, बाहेर फिरायचा, मित्र मित्र आले असतील त्यात रमायचा, परत तासभर वेळ जायचा, परत यायचा, उद्याच वेळ घालवला, परत येऊन बसायचा, परत अर्धा पाऊन तास अभ्यास झाला की परत वाटायचा जावं बाहेर. त्याच्या लक्षात आलं असा अभ्यास नाही होणार, असा अभ्यासच होणार नाही, हे सारखं बाहेर झालं जागेवर नाही, अभ्यास होणार नाही. विचार केला काय करताय, तो सरळ उठला, एका सलून मध्ये गेला आणि सलून मधल्या नाभिकाला त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. नाभिक म्हटलं अर्धे, हो अर्धच टक्कल कर. नाभिकानं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. आता अर्ध्या डोक्यावर केस होते, अर्ध्या डोक्यावर टक्कल होते. त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला, स्वतःला स्वतःकडे पहावे ना. तो घरी आला, आता बरं झालं, आता माझं बाहेर जाणं आपोआप बंद, अशा अवतारात काय आपण बाहेर जाऊ शकत नाही, आता बाहेर जाणं बंद झालं, परत अभ्यासाला बसलं. आता बाहेर जायचा विषय नव्हता, तास दोन तास तीन तास अखंड अभ्यासाला बसायचा आणि तीन तीन तास बसला की मग त्याला डुलकी यायची, झोप यायची. तो म्हणलं नाही, झोप येऊन चालणार, डुलकी येऊन चालणार नाही, अभ्यास झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे, उदंड झाला पाहिजे, पण डुलकी यायचीच. शेवटी विचार केला, परत सलून मध्ये गेला, नाभिकाला म्हणाला सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेव, फक्त शेंडी ठेव. नाभिकानं सांगितल्यासारखं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढले, फक्त शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं भिंतीला मागं खुंटी होती, त्या खुंटीला त्याने एक रस्सी बांधली आणि रस्सीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधून घेतलं आणि बसला अभ्यासाला. आता डुलकी आली की मान पुढं व्हायची आणि रस्सी ताणली जायची, शेंडीला ताण बसायचा, प्रचंड वेदना व्हायच्या, झोपच उडायची. आता येऊ दे झोप, आता काय नाही, बसला, अखंड अभ्यास करत बसला, प्रचंड ज्ञानवंत झाला, विचारवंत बनला. तो डेमोस्टेनिस जगातला पहिला वक्ता म्हणून जग प्रसिद्ध झाला. कुणी सांगितलं, त्याला आईने सांगितलेलं, वडिलांनी सांगितलेलं नाही, त्याच्या अडचणी त्यांनी सोडवल्या. मला बाहेर जावं असं वाटतंय, बंद करायचं आहे, अर्धे केस कापणार, मला झोप येते, शेंडी ठेवणार, हे तुम्ही सांगून द्या, हे त्याला वाटलं पाहिजे, हे आपल्या मुलानं स्वतः केलं पाहिजे, मग 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 घडता येतं, मग घडवता येतं, हवं ते बनवता येतं. हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याला वाटू द्या, त्याला वाटू द्या काय करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बऱ्याच लोकांचा समज गैरसमज काय असेल, पण तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल, तुमच्याकडे एक गुण हवा, सातत्य, चिकाटी. तुमचा भ्रम आहे ना तुम्हाला बुद्धी नाही, नसू द्या. तुमचा भ्रम आहे ना तुमच्या शारीरिक क्षमता नाही, नसू द्या. फक्त एक गुण ठेवा, सातत्य, बस दुसरं काही नाही. वज्रासारखा कठीण दगड पण त्याच्यावर एकच पाण्याचा तेल पडतो आणि तो एक पाण्याचा तेल त्या वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा भेट पडतो. ताकद त्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. तो सतत 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 पडत राहत. मला सांगता, मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मी अभ्यास करतो पण माझी स्मरण नाही,
सतत 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 रंधामा सतत सराव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं होतच नाही, वाचलंय लक्षात राहत नाही, राहणारच. एकदा वाच नाही राहिलं, दुसऱ्यांदा वाच नाही राहिलं, तिसऱ्यांदा वाच नाही राहिलं, चौथ्यांदा वाच नाही राहिलं, पाचव्यांदा वाच, सहाव्यांदा लक्षात येईल पाठ झालंय. सतत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन उगमाजवळ फक्त एक थेंब पडतो तुझा दर 7 सेकंदांनी, दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाच 7 सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही. त्या एका थेंबातल्या अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सातत्य. खूप मोठं काम करतो. रोज 1 तास करा, काही अडचण नाही. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायची गरजही पडणार नाही, पण रोज 1 तास सातत्य सराव हे अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकदा ध्येय ठरलंय ना, मग तुम्ही हत्ती आहात, सिंह आहात का मुंगी आहात, फरक पडत नाही. तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही मुंगी हत्ती काही नाही. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढं असं, डोक्यातला मेंदू केवढा असं, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर खस्त करते. मग कणभर मुंगीला जर आपलं ध्येय काढणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? केवढा मेंदू दिलाय आपल्याला? एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं हे जग कधी संपेल, तो तत्वज्ञ म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आला आहे. मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा, चुकून दिसणार. शिस्त तिच्या घटने शिकावी. डोळे नाहीत वो आंधळे असतात मुंग्या, मुंग्यांना डोळे नाहीत, दृष्टीही नाही ती, पण रांग चुकत नाही तिची. आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर, त्याशिवाय दिसणारच नाही. डॉक्टर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास, चष्मा नव्हता म्हणून थांबलाय. काय कारण आहे त्यांची? नाही दीपक सर शिकवतात उत्तम, पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो. उपयोग काय? मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत, राम कशी धरू? नाही हो, अखंड काम करत असते. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगणी करायला मुंगी 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. मग कोणा म्हणतो तो एवढं काम करायचं वय मरायचं? माणूस कामानं कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी येतो? काम साठलं की. काम कधी साठतं? काम रेंगाळत ठेवलं की. काम कधी रेंगाळतं? वेळेत नाही केलं की. वेळेत कधी नाही करत? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय करायचं ते ठरलंच नसलं की. कधी ठरत नाही? स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात? स्वतःची ओळख नसली की. उपयोग काय? ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे कामाला जर माणसं मरत असतील तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मरायला पाहिजे. अखंड काम करतात मुंग्या. किती जगतात माहिती आहे? मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाच असत? काही मुंग्यांच्या प्रजाती 30 वर्ष जगतात, 30 वर्ष. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं सतत कामात असतात ती दीर्घायुषी असतात, आणि जी माणसं आराम करत निवांत जगतात ती अल्पायुच ठरतात. हे सगळ्यात लक्षात घ्या. तुमचं हृदय अविरत काम करत असतं, ते कधीतरी थांबलंय का सांगा? मग त्याला काय अडचण नाही, तुम्हाला काय? ते थांबलं की आपलं सगळंच थांबतंय. आपण झोपलो तरी ते चालूच आहे ना. अडचण काय आहे? आमच्या पोरांना सांगा कर, अखंड काम कर, प्रचंड काम कर, उदंड काम कर. जर काय व्हायचंय तर त्याला पक्क सांगा. कितवी ताय स्थापित? 11वी 12वी 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास कर, म्हणजे तुला आयुष्यभर राजासारखं जगता येईल. आणि ही 2 वर्ष 11वी 12वी तू जर राजासारखी जगलास तर आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. काय करायचं आहे? आत्ता 2 वर्ष काम करायचंय आयुष्यभर राजासारखं जगायचं आहे का आत्ता 2 वर्ष राजासारखं जगायचं आयुष्यभर काम करायचं?
करायचा आहे तो ठरव. सांगा हवं ते घडवता येईल, हवं तसं घडवता येईल. आमच्या पोराच्या डोक्यात हे भिनवा पहिलं भिनवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सगळे पालक आहात म्हणून सांगतो, आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. या दोन आईच्या कुशीतच मूल घडत असत. आमची अडचण काय झाली माहिती, मगाशी दीपकजी मला म्हणत होते, हल्ली पोरं प्रश्नच विचारत नाही. प्रश्न विचाराल की नाही, अभ्यास तर केला पाहिजे. काय काय पोरं अभ्यास करतात तर त्यांना प्रश्नच पडत नाही, इतके ते विद्वान असतात. सब सॉल्व. आता आहे तुम्हाला एक माहिती आहे आमची अडचण काय झाली. दोष पोरांचा नाही सर, 150 वर्ष इंग्रजांनी इतर राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलनची शिक्षण पद्धती बनवली ती तुम्हाला गुलाम बनवणार. आमच्या या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याचा विषयच येत नाही, स्वतःच्या बुद्धीचा वापरच नाही. जिज्ञासा संपली आमची, जिज्ञासाच अस्तित्वात नाही आमच्या. आमच्या सगळ्यात मोठ्या अडचणीचं कारण सगळ्यात म्हणजे मी फिजिक्स शिकवतो. मी काय शिकवतो फिजिक्स मध्ये? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो कोनराव्स लॉ, पाटील्स फॉर्म्युला, गुंजाळ्स रूल, असं का नाही? किती वर्ष तेच फिजिक्स शिकवतोय. मला प्रश्न पडतो आम्ही का नाही शिकवत पाटील्स लॉ, गुंजाळ्स फॉर्म्युला, कोनराव्स रूल का नाही? आम्हाला प्रश्नच पडत नाही कारण आमच्या जिज्ञासाच नाही. मग प्रश्न नाही म्हणजे उत्तर शोधायचा विषय नाही, म्हणजे संशोधनच नाही. कसले शोध लावणार? मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या दहा खाली जाऊन बसला होता. त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडत आहे, आणि त्यातलं गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला. आपल्यातला एखादा बसला असता तर बघा ना, म्हणजे आपल्यातला एखादा सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला असता आणि सफरचंद खाली पडलं, काय प्रश्न पडेल त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही ते, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच की सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यांनी विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खाना मुखात का डोक्याला का. काय व्याप कधी आहेत का माग? संपलं ना आमच्या न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच संपलं हो, जिज्ञासा संपलं. आमची अडचण आहे, आमची मुलं घरात आपल्याला किती प्रश्न विचारतात. घरात प्रश्न विचारत असतील तर ती वर्गात येऊन शिक्षकांना सुद्धा विचारणार. एक पहिली गोष्ट, आम्ही त्याची जिज्ञासा जिवंत ठेवली पाहिजे, प्रश्न पडू दिले पाहिजेत त्याला. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण. एडिसन तुम्हाला माहिती आहे, बहिरा होता, ऐकूच येत नव्हतं त्याला, ऐकूच येत नव्हतं, त्यामुळे ग्रहण करायची शक्तीच नाही. त्याला बत्ती सुद्धा अगदी थोडी मतिमंद असल्यास, पण त्या एडिसनच्या आईला वाटायचं आपल्या मुलानं शिकलं पाहिजे, आपल्या मुलानं मोठं झालं पाहिजे. आणि या एडिसनच्या आईनं एडिसनला शाळेत टाक शिक मोठा हो. एडिसन रोज शाळेत जायला लागला, त्याचे शिक्षक शिकवायचे, पण त्याला ऐकूच येत नसल्यामुळे ते काय शिकवतायत काय चाललंय विषयच नसायचे. 10-12 दिवस झाले असतील, एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. घरी आल्या आल्या आईनं दार उघडलं, आईनं विचारलं कसा होता दिवस आजचा शाळेचा. एडिसन म्हणला खूप छान. आणि एडिसननं शाळेतून दिलेलं त्याच्या बाईंचं पत्र आईकडे दिलं, आई आमच्या टीचरने दिलंय. छोट्या एडिसनकडनं ते पत्र त्याच्या आईने घेतलं, फोडलं, तिने वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका, आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि आईचे डोळे पाण्यानं टपटपले. एक अश्रू खाली दिसत नाही तोच एडिसनला विचारलं,
काय लिहिलंय, कोसळणारा अश्रू आईला वरच्यावर आवरला आणि हसत आई म्हणाली, अरे तुमच्या टीचरने असं लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या मनाने त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत, ती इतर मुलं त्याच्या बरोबरीच्या हुशारीला आल्याशिवाय आम्ही एडिसनला नवं काही शिकवू शकत नाही, त्यामुळे आम्ही आधी त्याच्या बरोबरच्या मुलांना शिकवतो, हुशार करतो आणि मग एडिसनला शिकवतो, त्यामुळे त्यांना हुशार करेपर्यंत तुमच्या एडिसनला काही शाळेत पाठवू नका, आम्ही कळवतो मग पाठवा. एडिसन म्हटलं असं लिहिलं मी हुशार आहे, आई म्हणली तर माझं बाळ आहे तो हुशार, मग आता शाळेत, आता नाही जायचं शाळेत, उद्यापासून आपण घरीच शिकायचं. डोळ्यात आलेला अश्रू आईनं पुसून टाकला आणि दुसऱ्या दिवसापासून आईनं या आपल्या मतिमंत मुलाला शिकवायला सुरुवात केली की आई त्या मुलाला एवढंच सांगत होती, बाळा उघड्या डोळ्यांनी जग बघ, तुला अनेक प्रश्न पडतील, त्या प्रश्नांची उत्तर शोध, तुझा अभ्यास आपोआप होईल, ती उत्तरं तुला मिळाली की आपोआप त्याचं रूपांतर ज्ञानात होईल. चार भिंतीच्या आतच ज्ञान मिळतं असं नाही बाळा, दुनियेच्या उघड्या शाळेत सुद्धा अनेक विद्यापीठ उघडी आहेत, फक्त डोळे उघडे ठेवून बघ, जिज्ञासा जागी ठेव. हा छोटा एडिसन आपल्या आईनं सांगितलेली जिज्ञासा फक्त उरात बाळगून प्रश्न विचारत राहिला, प्रत्येक गोष्टीला प्रश्न, वीज चमकली, वीज का चमकली, उजेड का पडला, आवाज का आला, त्या प्रश्नाची उत्तर तो शोधायचा. थंडीचे दिवस होते, एकदा घराच्या बाहेर शेकुटी करून शेकत बसला होता, ज्वाळा धडाधड धडाधड पेटल्या होत्या, लाकडं जळत होती आणि अचानक आईचा आवाज आला, एडिसन बस झाला आता चल ये घरात. आईची हाक ऐकल्याबरोबर एडिसन तिथलीच मुठभर माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली लाकडं विजवायला आणि पटकन पुढे ताप केला. तासाभरानंतर जेवण करून सहज तो बाहेर आला तर शेकोटीतली लाकडं भिजली नव्हती. एडिसनला वाटलं होतं की त्याच्यावर माती टाकल्यामुळे लाकडं आता भिजली असतील, पण लाकडं भिजली नव्हती, फक्त ज्वाळा बंद झाल्या होत्या, पण लाकडं फुलत होती, फुलून त्यांचे निखारे झाले होते आणि विस्तवासारखे लवलवते निखारे आजूबाजूला एक असा लालबंद प्रकाश सोडत होते. त्या एडिसनला प्रश्न पडला, मी माती टाकली तरी लाकडं भिजली नाही, उलट ती फुलताय, मग फुलताय तर ती जळत का नाही, ज्वाळा का नाही? त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत त्या लाकडांना पुष्कळ ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत लाकडं धडाधडा पेटत होती, ज्वाळा उफाळत होत्या. त्या लाकडांवर माती टाकली, त्या लाकडांना मिळणारा ऑक्सिजन बंद झाला, ऑक्सिजन अभावी लाकडं भिजली नाहीत, मात्र ती फुलत राहिली, निखारे होत राहिले, प्रकाश निर्माण होत राहिला. आणि नेमकं त्यांनी हीच संकल्पना स्वतःच्या प्रयोगात वापरली, एक काचेची परीक्षा नळी घेतली, ऑक्सिजन बंद केला, हवा बंद, त्यात त्यानं विद्युत तार सोडली आणि त्या तारेतून त्याने विद्युत प्रवाह चालू केला. ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीत विद्युत प्रवाह सोडल्यामुळे ती तार हळूहळू हळूहळू लालबंद व्हायला लागली, ती तार जळाली नाही मात्र लालबंद प्रकार 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 होत गेली आणि ती इतकी प्रकार झाली की त्या एवढ्याशा छोट्या परीक्षा नळीनं अक्की ती खोलीत उजळून काढली आणि या एडिसननं त्यातनच जगात पहिला विद्युत बल्बचा शोध लावला. ही जिज्ञासा आहे. एडिसननं जर तो विद्युत बल्ब शोधला नसता तर आजही आम्ही कंदील आणि दिव्याखालीच बसलो असतो. बहिरा असलेला एडिसन जर शोध लावतो तर आमची पोरं तर ठणठणीत ऐकतो. अडचण काय? असंख्य शोध एडिसननं लावले, असंख्य. 40 वर्षाचा असताना त्याची आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर एडिसन आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक त्याने उघडली आणि आईचं सामान लावत असताना 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र त्याला आईच्या ट्रंकेत सापडलं. थरथरत्या हाताने त्याने ते उघडलं. एडिसन वाचायला लागला. 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका. एडिसनच्या डोळ्यात न खळखळ अश्रू ओघळायला लागले. आपल्या आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. मी शिकायच्या लायकीचा नव्हतो, मी मतिमंत बहिरा होतो, कुणी काही बोललेलं मला कळत नव्हतं, माझ्यात ग्रहण शक्ती नव्हती, मला जगातला कुठलाच शिक्षक शिकवू शकत नव्हता.
छिडकारलं पण आई नावाच्या शाळेनं मला घडवलं. वाईट आहेच पण ज्ञानासाठी पुन्हा एकदा माऊली व्हा, आई व्हा आणि त्या आईपणातून आपल्या मुलांना घडवा. मुलं त्यातून यश घडवतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल गुंजा साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण करावे. सर्वप्रथम थोडक्यात बोलणार आहे, फार वेळ बोलणार नाही, नंतर केव्हा तरी परत गप्पा मारायला येईल. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, आमचे मित्र आदरणीय मार्गदर्शक अशोकरावजी होनराव ज्यांचे चिरंजीव तुम्हाला गाईड करतायत, वाईडली गाईड करतायत, ते आदरणीय दीपकजी होनराव. सर्वात मला जास्त कौतुक की जास्त वाटतं ते म्हणजे या दोघांचं, बानगुडे पाटील ते म्हणजे आमचे अशोकराव होनराव आणि त्यांचे चुलते म्हणजे आमचे अण्णा, की ज्यांना मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून पाहिले. असे अण्णा होनराव ज्यांचं वय आता 91 आहे आणि आमचे मित्र आदरणीय अशोकजी होनराव यांच्याही पेक्षा आणखी कौतुक आहे ते म्हणजे यांच्या मुगे यांच्या मागे असलेल्या त्यांच्या सुविधे पत्नीचं. तर कुठे असतील तर जरा उभा राहा, ताई तिकडे बसते असं मला दिसतंय, कुठेतरी आहेत ना, बाहेर गेल्या का, जरा त्यांच्यासाठी एकदा नवरा टाळायला. कारण बायको मुग्या मागे असल्याशिवाय एवढं वाईट काम होऊ शकत नाही. जशी आई आवश्यक असते तशी बायको पण आवश्यक असते आणि त्याहीपेक्षा प्रेरणा देणारे आई वडील. म्हणून मला बानगुडे पाटील साहेब असं म्हणावं असं वाटतं की आज आमच्या अशोकरावांचा ऊर भरून आला असेल आणि ते असं म्हणत असतील की कुणालाही हेवा वाटावा अशी माझी संतान छान आहे, कुणालाही हेवा वाटावा अशी माझी संतान छान आहे. पुढच्या दोन ओळी ऐका. कुणालाही हेवा वाटावा अशी माझी संतान छान आहे, निर्मिती त्या विधात्याची मिळाली मला दान आहे. आमच्या मोहम्मद महाराजांच्या मायभूमीमध्ये तयार झालेले दीपकराव, या भीमा नदीच्या काठी, भीमथडीच्या काठी, या घोट नदीच्या काठी सेवा करण्यासाठी आले आहेत आणि त्यांचं ध्येय मी अनेक क्लासेस व्हायला पाहिले. मी 35 वर्षे शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी म्हणून काम करून सेवानिवृत्त झालो, अनेक क्लासेसमध्ये पण मी गेलेलो आहे. पण त्यांचा पहिला उद्देश असतो तो म्हणजे किती विद्यार्थी मिळतील आणि फी किती मिळेल. पण त्यांनी मला पहिल्याच ओळखीमध्ये सांगितलं की माझा उद्देश एवढाच आहे की मला मुलं सर्व बाजूने घडवायची आहेत. म्हणून सध्याच्या खुर्चीच्या गोंधळामध्ये मला 4 ओळी सांगाव्याशा वाटतात. त्या अशा आहेत की किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तब तो ताज की, किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तब तो ताज की, लेकिन दुनिया में कई लोग ऐसे भी होते हैं जिन्हें चिंता है पूरे समाज की, जिन्हें चिंता है पूरे समाज की. आणि हे आहे म्हणून हे घडत आहे, नाही तर चांगली नोकरी करता आली असती, स्वतःची संस्था होती, सर्व काही चालू आहे. पण आपल्यापासून काहीतरी देता यावं आणि हे जेव्हा घडतं ना तेव्हा तुम्ही यशस्वी होता असं मला वाटतं. मी SSC बोर्डात 7.5 वर्ष काम केलं. मनगुडे पाटील मला सर्वात जास्त टेन्शन यायचं निकालाच्या अगोदर आणि तेही कुणाचं, पालकांचं, पोरांचं नाही. मला एकदा एका आईने फोन केला, सर मला लाज वाटते, म्हणजे कशाची, म्हणजे निकाल लागलाय माझ्या पोरीला फक्त 89% मार्क पडले. मी म्हटलं लाग वाटतं सारखं काय काय, म्हणजे जरा घरी जा, दोघा नवरा बायकोच्या मार्कशीट काढून बघा, त्याची सरासरी केली तरी त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडते, कशाला टेन्शन घेतात बिना कामास. दुसरं टेन्शन, सर मी गेली 10 वर्ष महाराष्ट्रभर फिरतो दोन गोष्टीसाठी, एक तर प्रत्येक पोरगा पास व्हावा आणि प्रत्येकाला कसं जागावं हे कळावं, कारण कसं जगायचं हे कळत नाही म्हणून आत्महत्या करतात. प्रत्येक पोरग पास व्हावं हे प्रत्येकाला कळतं म्हणून दोन पोरांचं मला टेन्शन येतं, ते म्हणजे 35 वाल्याचं, कारण ते पास झालं पाहिजे, आणि दुसरं 90च्या पुढच्याचं, कारण ही 90च्या पुढची जी फार डेंजर असतात, त्यांच्या घरात अर्धा तास पेढे आणायला जात नाही, 92 का पडले नाही याच्यावर चर्चा झाली असते अशोकराव.
त्यापेक्षा ही मधली युनिट आहे. 40 वर आमच्या 4 वेळा पेढे वाटून येते तोपर्यंत. आणि सगळ्यात चांगली जनता कुठली माहितीये? 50 ते 70 मधली. 5,000 ना 5,000 लोकांना दाखवून आणि हीच माणसं कसं जगायचं हे त्यांना कळतं. त्यातल्या एका 69 वाल्याला एकदा मी सहज विचारणार आहे, तुला मार्क कमी पडले असं वाटत नाही का? तो म्हणला अजिबात नाही. म्हणलं का? अरे जरा झरॉक्स पेटर बोर्डाकडनं काढून घे. म्हणला नको, त्यातले 2 कमी होते, त्यापेक्षा हायपेक्षा बरा आहे. म्हणून कसं जगायचं हे फार महत्वाचे. मार्क फार चांगले मिळाले, आयआयटी करा, नीट करा, जेई करा, सगळं करा, सगळं करता येऊ शकतं. यासाठी एवढी एकच विनंती करतो पालकांना, फक्त माझ्या मुलाच्या पाठीशी उभा राहा. उत्कृष्ट विद्यार्थी कोण? जो 5 गोष्टी करत नाही. एक म्हणजे अंधश्रद्धा पाळत नाही, भ्रष्ट आचार करत नाही, तिसरं म्हणजे व्यसनाधीन होत नाही, चौथं जातीयता पाळत नाही, आणि 5 वर कसलंही संकट येऊ दे कधीही आत्मघात करत नाही. अध्यक्ष म्हणून फार बोलणार नाही, फक्त शेवटचं एकच सांगतो, काहीही होऊ दे. मी अनेक नापास मुलं पाहिलीत, मी दररोज काउन्सिलिंग करतो. आत्ता 12वीच्या परीक्षेच्या पूर्वी 20 दिवस अगोदर एक पोरग आलं होतं. बाप तावाने म्हणत होता, अहो पोरग 84% दहावी पास झालं. 10वीच्या पास होणाऱ्यांसाठी सांगतो, म्हणून हे ब्रिज चालू केलं बरं झालं सर. नाही यांना असं वाटतं की आता माझ्यासारखा हुशार दुसरा कुठंच नाही. आणि 11वी गेलं कळतच नाही की नक्की काय चाललंय ते. आणि ते 11वी 57% पास झालं, 10वीला 94, 11वीला 57. आणि बाप म्हणला, अरे काय केलंस, एवढे मार्क कमी पडले, जरा लक्ष तरी द्यायचं होतं. पोरगा होता, पोरगी नव्हती. मग त्या शेजारची विद्या, तिला तेवढेच मार्क पडले, म्हणा तेच केलं म्हणून तर भांडण झाली. तिच्याकडून बघत राहिलो 57 वर आलो. त्यामुळे काय करायचं ते ठरवा, काय करायचं ते ठरवा, कुठं जायचं ते धैर्य ठरवा. तुमच्यात ती क्षमता आहे. आणि शेवटचं एकच वाक्य सांगतो, मी नेहमी सांगतो गमतीनं आणि विश्वासानं, की प्रत्येकाने दररोज आरशासमोर उभा राहा. प्रत्येक मुलाला, मी 12वी नापास झालेला मुलगा याच शिरूर तालुक्यातला कवठे MI चा दत्ता मुलमुले, त्याला मी परत ऍडमिशन घेऊन दिलं. तो 12वी नापास झाला होता, तो हुशार नव्हता म्हणून नाही, तर त्याला तब्येत एवढी वीक होती सर, त्याला किडनीचा कॅन्सर डिटेक्ट झाला 12वीच्या ऑक्टोबरमध्ये. आणि त्याला परीक्षा देत आल्याने निकाल नापास आला. वडील आणि मामा मायाकडे घेऊन आले, सर काय करायचं म्हणणारे, पोरग करू शकते, त्याला परत रिपीट बसवा. पुण्याच्या कॉलेजमधनं काढलं, सविज्ञाच्या कॉलेजमध्ये टाकलं, पोरग 12वीला केंद्रात पहिलं. आणि मला 3 वर्षानंतर फोन आला, तेव्हा मी विसरून गेलो होतो. दत्ता म्हणला, सर तुम्ही मला ॲडमिशन घेऊन दिलं, मी 12वीत पहिला आलो. नीटमध्ये मी एवढा अभ्यास केला की मी सेल्फ स्टडी आणि गायडन्सवर शिक्षकांच्या सध्या सोलापूर MBBS कॉलेजला MBBSच्या सेकंड इयरला आहे. त्याच पोराने आता निमोनियाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं आणि तत्ता तो सध्या MD ला त्याचं ऍडमिशन झालंय. होऊ शकतं हे लक्षात ठेवा. म्हणून पालकांनी फक्त सपोर्ट करा. आणि शेवटचं एक वाक्य सांगून थांबतो, की दररोज आरशासमोर उभं राहा, फक्त कशासाठी? स्वतःजवळ काय आहे ते बघण्यासाठी नाही, स्वतःला ओळखण्यासाठी, जे सरांनी सांगितलं. आणि त्यासाठीच्या 4 ओळी लक्षात ठेवा. आरशासमोर उभं राहा आणि एवढं असं म्हणा की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा स्वतःकडे, हातात घेऊन 10 हिरे जरा पहा स्वतःकडे, 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. या आरशामध्ये बघून 11वा हिरा प्रत्येकामध्ये असतोच. मी 35 वाला पोरला 94ने पास झालेला पाहिलाय आणि 94 वाला नापास झालेला पण पाहिलाय. म्हणून ही 2 वर्ष फार महत्वाची आहेत, 10वी 11वी आणि 12वी. यामध्ये आपलं आयुष्य घडवा आणि जगायचं कशासाठी हे ठरवा. जगायला फार काय लागत नाही. सोलापूरचे कवी दत्ता हलदगीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. आणि माझी कुणीतरी वाट पाहत एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला, एवढं जगायला लागतं. आणि कोरोनाने हेच शिकवलंय, फक्त आपल्याला कुणासाठी जगायचं याचा विचार करा. आपला देश, आपले आई वडील, आपला समाज, आपले गुरुजन आणि आपल्याला कोणाची सेवा करायची एवढी फक्त जाणीव ठेवा. तुमच्यातला आदर्श विद्यार्थी हा असाच जागा ठेवा. त्याच्यासाठीचं सर्व काम दीपक सर करतातच आहे, ते सपोर्ट करतायत तुम्हाला. तुम्ही कसं जगायचं ते ठरवा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि आदरणीय दीपक सरांच्यामुळे माझी आज बांगोडे सरांची भेट झाली, कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना ऐकतोय. तर असं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व या ठिकाणी आणलं, त्याबद्दल माझ्या पालकांच्या वतीने
आणि पालकांना सांगतो फार टेन्शन घेऊ नका, आता निकाल लागल्यावर त्याची जरा थोडी काळजी घ्या, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच. ह्युमन डेव्हलपमेंट काउन्सिल मानव विकास परिषदेच्या संदीप कुटे सर सुद्धा वाईल्ड लाईफ प्रोग्राम आले, त्यांचं सुद्धा हार्दिकचं स्वागत. आणि अजून एक अनाउन्समेंट करायचं की कोणाचा तरी चष्मा माझ्याकडे आला, जर कोणाचा चष्मा हरवला असेल तर त्यांनी माझ्याकडनं तो घेऊन जावा. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाईल्ड लाईफ ऑफ सायन्सचे फाउंडर डायरेक्टर प्राध्यापक दीपक कुंडराव सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माझा कार्यक्रम पुन्हा माझ्याकडेच आला. आज आमचे सहकारी मित्र कुंडल सर नसल्या कारणामुळं, घरी इमर्जन्सी आल्या असल्या कारणामुळं आभार प्रदर्शनासाठी पुन्हा हाच चेहरा उभा राहत आहे. तर एक दोन मिनटं अनाउन्समेंटचा एक फक्त व्हिडिओ प्ले होईल आणि त्यानंतर मी आभार प्रदर्शन करून थांबेल. 23 पासून आपल्याकडे ब्रिज कोर्स चालू होत आहे, जो पुढे 2 महिने एक्सटेंड होणार आहे. जे विद्यार्थी आता दहावीतनं पास आउट झाले त्यांची नीट आणि जेडब्ल्यूची उजळणी करून घेण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायो या 4 विषयांचे लेक्चर्स आम्ही 2 महिने घेऊन विद्यार्थ्यांचा पाया आपण करून घेणार आहोत. अशी ब्रिज कोर्सची बॅच 3 एप्रिल 2023 पासून वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये चालू होत आहे. तसेच येत्या 15 नोव्हेंबरपासून आपल्याकडे मल्टीमीडिया बॅचेस चालू होत आहेत, नीट आणि जेडब्ल्यूच्या 12वीच्या. तसेच आपल्याकडे एमएचटी सीईटीच्या सुद्धा रेग्युलर मॅचेस 15 एप्रिलपासून चालू होत आहेत. अशा वेगवेगळ्या नवीन मॅचेस आत्ता या एप्रिल महिन्यात आपल्याकडे चालू होत आहेत. तेव्हा वाट कशाची बघताय, आजच या, इन्क्वायरी करा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा. तर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये श्रीगोंदा तालुका आणि शिरूर तालुका इथून आज वाईड वाईड या प्रोग्रामला प्रोग्राम संपत असताना आमचे लाडके बाळासाहेब बोडके सर आले. तसेच श्रीगोंद्यामधनं शारदा विद्यानिकेतन या संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक सर, प्राचार्य मॅडम, हे सर्व जे जे माझ्यावर प्रेम करतात. श्रीगोंद्यावरनं डॉक्टर रोडे सर आले होते, बडवे सर आले होते. सो या सर्वांनी आज या कार्यक्रमाला, तसेच ज्यांचं नाव मी जर घेता घेता राहिलो अशा आमच्या सहकार्य आणि आमच्या प्रत्येक कामामध्ये मोलाचं सहकार्य करणाऱ्या अंजली गायकवाड मॅडम यांनी आज हजेरी लावली त्यांच्या टीमसहित, आणि त्यासुद्धा वाईडचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहेत. तसेच माझे वडील अशोक हनराव, माझे काका अशोक लिंगे यांनी इथे राहून माझा सन्मान वाढवला. तसेच कुठलीही संस्था चालवायची म्हणली की टीम लागते, आणि ही टीम माझं घर आहे, ज्याच्यामध्ये सर्वच लोक मी प्रेमाने बांधून ठेवलेली आहेत, आणि यांच्याशिवाय हे सगळं करणं अशक्य आहे. त्यामुळं वाईल्ड फॅमिलीमध्ये येणारे सर्व काही माझे शिक्षक बंधू भगिनी सर्वजण, तसेच वाईल्डवर विश्वास दाखवून आपल्या मुलांना इथे घडण्यासाठी पाठवणारा पालक वर्ग आणि माझे आवडते विद्यार्थी यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. आणि आज प्राध्यापक नितीन बांगुडे पाटील सर यांनी आमच्या शब्दाला मान देऊन विद्यार्थी व पालकांसाठी कार्यक्रमाला येऊन खूप छान समर्पक आणि मोलाचं मार्गदर्शन पालकांना केलं. तेच मार्गदर्शन पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही रोज करत असतो, पण ते म्हणतात ना की सोनारानेच कान टोचलेले लोक असतात. म्हणून आजपासून माझे विद्यार्थी एक नवीन गरुड झेप घेतील, नवीन काहीतरी आयुष्यात करतील, आलेली मरगळ पूर्णपणे झटकून टाकून पाहिजे ते अचीव करतील, आणि स्वतःचं आईवडिलांचं नाव शिरूरमध्ये मोठं करतील अशी खात्री मला वाटते. आणि याच खात्रीमुळं आज आम्ही सर्व शिक्षक, सर्व लोक यांच्याबरोबर पाठबळ देऊन उभे आहोत. म्हणून या सर्वांचे
वाइल्ड गाइड च्या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल मी हार्दिक आभार मानतो। तसेच सूत्रसंचालनाचं महत्त्वाचं काम हे सायलीनी कुंडल सर नसतानी सुद्धा खूप इफिशियंटली पार पाडलं आणि आज बानबुडे साहेबांना ऐकण्यासाठी माझे जे जेम्स आहेत जे माझ्याकडनं घडून बाहेर पडले आणि आज कुठेतरी समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करतायत अशांनी सुद्धा आज वेळात वेळ काढून त्यांच्या इंटर्न संपवून हजेरी लावली त्याबद्दल पूर्ण वाईडच्या तर्फे सर्वांचं हार्दिक असा आभार मानतो आणि थांबतो।